नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखाल वसई येथे निर्भय जनसंस्था व राष्ट्रसेवा दल आयोजित व महाद्वार निर्मित सुप्रसिद्ध लेखक व नाटककार रंगाकर मतकरे लिखित गांधी अंतिम पर्व या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. गेले काही वर्ष समाज माध्यमावरती महात्मा गांधी यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केला व या देशाचा खरा इतिहास आहे तो बदलण्यासाठी हे सर्व या विकृत लोकांनी केलेले आहे. अशा वेळेला नाटककार रत्नाकर मतकरींनी संपूर्ण गांधीजीविषयी अभ्यास केला व त्यांनी गांधी अंतिम पर्व हे नाटक लिहिलेले आहे. खरा इतिहास जाणून घेण्यासाठी नक्की काय आहे हा इतिहास, जे जे समाज माध्यमावरती खोटे खोटे आरोप केले होते त्या आरोपाचे संपूर्णतः खंडन या नाटकामध्ये केले गेलेले आहे व खरं उत्तर खरा इतिहास आपल्यासमोर आणलेला आहे. आम्ही या हा अभिवाचनाचा कार्यक्रम आता आपल्यासमोर या समाज माध्यमाच्या माध्यमातून यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक याद्वारे आपणासमोर आणत आहोत. आपण हा कार्यक्रम जरूर पाहावा. मी जॉन परेरा, अध्यक्ष राष्ट्रसेवा दल पालघर जिल्हा. धन्यवाद. उपोद्घात, अंधारात फटाक्यांचे आवाज, उत्सवी संगीत, अनेक आवाजात स्वातंत्र्याची गाणी ऐकू येत. अचानक किंकाळी, तिच्या पाठोपाठ अनेक किंकाळ्या, रडारड, हिंसक आवाज, मारो साले को, तुकडे तुकडे करा, इत्यादी हिंदी मराठी अशा संमिश्र पण एकाच भाषेत अत्याचाराच्या स्त्रियांच्या विनवण्या, बालकांचे रडणे, आक्रोश, हा भीषण हलकल्लोळ चालू असताना अधूनमधून स्वातंत्र्योत्सवाची उत्साही गाणी बजावणी देखील ऐकू येतात आणि एकाएकी प्रकाश जोतात बापूजी उभे दिसतात अत्यंत व्यथित दुःखी. त्यातील आवाज हळूहळू मंदावत जातो, प्रकाश जोत किंचित विस्तारतो तेव्हा दिसतो बापूंच्या शाळेला सुधीर घोष. मी सुधीर घोष आपल्याला न्यायला आलो. कुठे? दिल्लीला. उद्या 15 ऑगस्ट आपला पहिला स्वातंत्र्य त्याच्या उत्सवासाठीच. उत्सव तर सगळीकडेच चालू आहे सुधीर, इथं कलकत्त्यात देखील. पण मी आश्चर्य करत राहिलोय, असा देश असू शकतो का जिथं एकाच वेळी प्रचंड प्रमाणावर रक्तपात होतोय, हिंसेनं कळस गाठलाय, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हजारो माणसं मारली जात आहेत, मृत्यूचं तांडव चाललंय, त्याचवेळी माणसं आनंदोत्सव साजरा करतायत, गाणी बजावणी करतायत. इतका दुभंगलेला देश असू शकतो या भूतलावर? दुर्दैवानं असं झालंय खरं. इंग्रजांनी देश सोडून जाताना देशाचे 2 तुकडे केले. मुस्लिम लीगचे बॅरिस्टर जिना साहेब आणि लियाकत अली साहेब यांना त्यांचा पाकिस्तान मिळाला, पंडितजी सरदार पटेल यांना स्वतंत्र भारत मिळाला. पण बापू, आपण हे कसं
या विभाजनातून मला लांबच ठेवलं गेलं सुधीर. गेली 2-3 वर्ष मी काँग्रेसपासून दूर आहे. त्यातून लॉर्ड माउंटबॅटननी तर मला या चर्चेतून जाणून बुजून वगळलं, कारण माझा पहिल्यापासून फाळणीला कट्टर विरोध होता. मी कायम विचारत आलो की धर्माच्या मुद्द्यावर देशाचं विभाजन कसं करता येईल. कळवळून सांगत लाखो लोकांचं स्थलांतर करू नका, पात होईल, प्रचंड प्रमाणावर हिंसाचार घडेल. पण या म्हाताऱ्याचं अरण्य रुदन ऐकतं कोण? बापू, दिल्लीत सगळे आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. आपण आलं नाहीत तर सर्वांचाच विरस होईल. ही तुझी स्वतःची भावना आहे सुधीर. इतर कोणाच्याही आनंदात जल्लोषात माझ्या गैरहजेरीमुळे काडीचाही फरक पडणार नाही. सगळे मला मान देतात, पण वेळ पडली की सोयीस्करपणे बाजूला ठेवतात. घरच्या कार्यात सगळे सर्वात वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडतात, पण तो नसला तरी कुठलंही कार्य अडून राहत नाही. तीच अवस्था आहे माझी. पिकलेलं आता कधीही गळून पडेल असं जीर्ण शीर्ण पिंपळ पान आहे सुधीर, समजून घे. बापू, रडू नकोस, माझ्यासाठी रडू नकोस. रडायचं तर आपल्या देशात असलेल्या माणूस. एक सांगतो ते ऐक. आहर म्हणतो की फाळणी नाकारली असती तर दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धाला तोंड फुटलं असतं. मग अशक्य होतं का ही लढाई लढणं? जवाहर म्हणतो हो, अशक्यच होत. कारावासातून बाहेर पडलेले बहुसंख्य काँग्रेसकर झाले. बरेच जण व्याधीग्रस्त आहे. एवढा पहाडासारखा सरदार वल्लभभाई, पण त्याचीही तब्येत अलीकडे चांगली नसते. मीच त्याच्यावर निसर्गोपचार करत असतो ना. मग कोण लढणार होत हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध? एकटे तुम्ही पुरेसे आहात बापूजी. पहिलं स्वातंत्र्य युद्ध तरी कोणाच्या बळावर लढलं गेलं? बरोबर आहे तुझं जवाहर, पण हे युद्ध मी लढणार आहे बापू. हो, माझा हा लढा फाळणी विरुद्ध असेल. इंग्रजांनी आपला देश तो आपल्याला परत जोडायचा आहे. माणसांची मनं पुन्हा सांधायची आहेत. ह्या कलकत्त्यात काल परवा द्वेषाचा आगडोंब उसळला होता. आज इथं हिंदू मुसलमान एकमेकांना मिठ्या मारून 15 ऑगस्ट साजरा करतायत. मी धर्माधर्मातला रक्तपात थांबवेन, बांधेल असं पाहिन, ह्या शांतीसाठी संघर्ष करीन. त्यातच मला मरण आलं तरी आनंद आहे. करेंगे या मरेंगे. प्रकाश काही क्षण बापून गेला. पूर्ण अंधार. अंधारात श्रेय नामावली उद्घोषित होती. अंक पहिला, प्रवेश पहिला. दिल्ली मधील बिर्ला हाऊस सध्या इथे बापूंचे वास्तव्य आहे. समोर 2 दारे, एक बापूंच्या खोलीत उघडणारे, दुसरे आतील खोल्यांकडे जाण्यासाठी. आणखी एक दार बाहेरचे, ते सदैव उघडेच असते. पलीकडे वरांडा, तिथून प्रार्थना सभेच्या व्यासपीठाकडे जाण्यासाठी मार्ग. व्यासपीठाचाही सकाळची वेळ. बापूंची भाची आणि सहकारी मनु, वय 17 वर्ष, पण वयाच्या मानाने प्रौढ. बापूंची कागदपत्रे तिला सर्दी झाली आहे. बापू बाहेर येतात. बापू, लिहायचं सगळे कागद नीट लावून ठेवलेत, कोरे आणि पाठकोरे देखील. मनो, सर्दी वाढली आहे तुझी? थोडीशी. होईल बरी. रामनामाचा डोस वाढवलाय. नाही, ताप नाही. रामनाम घेतेस त्यामुळे वाचलीस. तुमचाही खोकला वाढलाय. खोकला वाढला की रामनामाचा जप नीट करता येत नाही, आणि जप नाही की खोकला वाढतो. गंमत आहे की नाही? बापू, आपण सप्टेंबर मध्ये कलकत्त्याहून दिल्लीला आलो, त्याला आता 4 महिने होत आले, पण अजून दिल्लीच्या हवामानाबरोबर जमत नाही आपलं. हे संभाषण चालू असताना बापूंनी अर्धकोरे लिफाफे, पाठकोरे कागद वगैरे एकत्र केले. मनू त्यांना दाभण आणि दोरा देतो. ते छोट्या चोपड्या तयार करू लागतात. तुमचे हात कापतायत थंडीनं? थंडीनं नाही, माणसाच्या उपयोगाची असते.
कधीच मारक नसते, पण एका वेगळ्याच विचारानं थरकाप होतोय माझा मनू. म्हणू आपण या वाया जाणाऱ्या कागदाच्या वह्या चिठ्ठ्या लिहायला नोंदी करायला वापरतो, त्याची चैन सोडाच. ज्यांनी कधी कागद पाहिला सुद्धा नाही त्या गरीब मुलांचं काय ग, कशी लिहायला शिकतील ती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आत येत. बापू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी आले. नमस्कार. हा कसला कारखाना काढलाय? काही नाही, रिकामपणचा उद्योग. रिकामपणचा? तुम्हाला कधीपासून रिकामपण मिळायला लागलं? मनूची तब्येत बरी नाही आहे वाटतं. मी रामलल्लाला गाऱ्हाणं घातलंय की माझं आयुष्य हिला देऊन टाक. काहीतरीच काय बोलता बापू. डॉक्टर साहेब, मी तुमच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते. सावली सारखी असते बेटी माझ्या बरोबर. ते भाग्यच आहे तिचं. बोला, दिल्लीतली एकूण परिस्थिती काय आहे? तेच सांगायला आलो होतो. दिल्लीत पुन्हा जातीय दंगली सुरू झाल्यात. हे रा, काल मोठाच धुमाकूळ. पोलिसांना अश्रुधूर सोडावा लागला, त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. राम लल्ला, तुझ्या मनात तरी काय आहे? हा वणवा कधी विझणार आहे की नाही? त्यातून कोणीतरी अफवा पसरवली की लवकरच पाकिस्तान भारताशी युद्ध. युद्ध? जन्मल्यापासून अवघ्या 4 महिन्यात युद्ध? ही फक्त अफवा आहे, पण हे वर्तमानपत्रांना कळेल तर ना, ते लगेच ही बातमी म्हणून छापून मोकळे. युद्धा अफवा असेल, पण त्यातून हिंदू मुसलमानांमधलं वैर तर दिसून येतच ना. ते शमेल तेव्हाच भारत जगण्यालायक होईल. बापू, एक विचारतो. दिल्लीमध्ये अजून लॉर्ड माऊंटबॅटनचं वास्तव्य आहे ना, ते उघड्या डोळ्या. मग त्या थांबवण्यासाठी ते काहीच का नाही करत? कधी कधी असंही वाटतं की ह्या दंगली पेटवण्यामागे इंग्रजांचाच तर हात नाही. तशी शंका घ्यायला जागा आहे डॉक्टर. सुरुवातीच्या इंग्रज विरोधी सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन लढल्या. हेच डोळ्यात आल्यामुळे तर इंग्रजांनी आपल्यात फूट पाडायला सुरुवात केली ना. अलीगड इंग्रज रजिस्ट्रारनं मुस्लिमांना त्यांचा अहंकार दिला आणि मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्या विषवृक्षालाच आज ही हिंसेची आणि अत्याचाराची फळं लागलेली आहेत. रास्ता आहे तर तरी सुद्धा एकदा काय करायची ती तोडफोड करून निघून गेल्यानंतर अजून इंग्रजांच्या कारवाया चालूच असतील असं काही मला वाटत नाही. माऊंटबॅटन मतलबी आहे, आगी लावून देण्याइतका कुटील स्वभावाचा नाही तो. मी तर म्हणेन की माऊंटबॅटनला भारताची थोडीफार काळजी आहे, म्हणून तर तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. हेही खरं. अर्थात आपण सुरक्षित आहोत म्हणजे देश सुरक्षित आहे असं नाही. हिंदू मुसलमान पुन्हा एकत्र येतील तेव्हाच देश खऱ्या अर्थानं सुरक्षित होईल. शंका मनाला पोखरत होती. बोललो, समाधान झालं. येऊ मी बापूजी? एक बोलायचं होतं. हां, बोला ना. मी ऐकतो की गोपालस्वामी अय्यंगार काश्मीरच्या संदर्भात युनोशी बोलणी करायला जाणार आहेत. खरंय. अहो, पण का युनोकडे कशाला जायचं? आता आपण स्वतंत्र आहोत ना, आपल्यालाच नकोत का सोडवता यायला? ते आंतरराष्ट्रीय करायची गरज काय बापू? आपल्यात तेवढा आत्मविश्वास हवा हे खरं आहे, पण आम्हा मंडळींचं जे सरकार आहे त्यात असा ठाम निर्णय. तुम्ही आहात जवाहर आहे, सरदार आहे, मौलाना आहे. तुम्ही सगळे कर्तव्यगार आहात. तुमच्यातला पुरुषार्थ जागा करा. परदेशाकडून मदत मागणं बंद करा. जगाला मदत करू इतकं सामर्थ्य अंगात आणा. तुमचा निरोप सांगतो मी अय्यंगारांना. काश्मीर प्रश्नात युनोला देण्याचा प्रयत्न येतो मी. नमस्कार. या डॉक्टर राजेंद्र प्रसाद जातात. मनू मौलवींना घेऊन आत येते. मौलवी साहेब आले. सलाम अलेकुम. वालेकुम सलाम. काय सेवा करू ते बोला. बापूजी, काय बोलायचं ते कळत नाही. शहरातले आम्ही सगळे मुसलमान रीतीनं गा, कोणत्या हिशेने काही होईल असं वाटतं. बापूजी, ज्या दिल्लीवर आम्ही जन्मापासून प्रेम केलं तिथं जीव मोठी धरून जगायची वेळ आली आहे. आपल्याशिवाय दुसरा कोणाचाच आधार नाही आहे आम्हाला. का पोलीस नाही संरक्षण देत? उलट पोलिसांची भीती वाटायला लागली आहे. ते कधी
हुसकावून लावतील काही सांगता येत नाही. मुसलमानांची दुकानं लुटली जात असताना हिंदू पोलीस जाणून बुजून डोळेझाक करतात. इतके भ्रष्ट व्हावेत पोलीस, ज्यांनी शांतता राखायची त्यांनीच अत्याचार करावेत. राम राम. गृहमंत्र्यांशी बोलेन मी याबाबतीत. मेहरबानी बापूजी. मेहरबानी नका म्हणू. हिंदू काय किंवा मुसलमान काय, दोघांचंही संरक्षण करणं हे आमचं कर्तव्यच आहे बापूजी. पण तुम्हीही लक्षात ठेवा की हा देश तुमचा आहे आणि कोणीही कितीही भडकावलं, चिथावणी दिली तरी तुम्ही मौलवी म्हणून मुसलमानांना सरळ चालायला भाग पाडलं पाहिजे. मग हिंदू आणि शीख देखील तुमच्याशी सरळपणे वागतील. कबूल आहे बापूजी. उद्या पाकिस्ताननं युद्ध पुकारलं तर कोणाची बाजू घ्याल? भारतातच, भारताची. हा, पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असलं तरी ते चुकत असेल तर तसं तुम्ही जाहीरपणे म्हटलं पाहिजे. हा प्रश्न मुसलमान किंवा हिंदू यांचा नाही आहे मौलवी साहेब, माणसाच्या सदसद विवेकबुद्धीचा आहे. प्रत्येकानं भगवंताशी, खुदाशी आणि स्वतःशी राखायच्या इमानाचा आहे. आपले विचार मोलाचे आहेत, आम्ही ते आमच्या बांधवांपर्यंत जरूर हाफिज. मौलवी जातो, बापू त्यांना पोहोचवायला दारापर्यंत जातात, त्यांचा निरोप घेऊन परततात. तोच त्यांनी दाबून ठेवलेला खोकला एकदम बाहेर पडतो. बापूंचे खोकणे ऐकून मनू धावत येतो. प्यारे भाई, प्यारे भाई. प्यारे लाल येतो, सुमारे 85. काय झालं? चक्कर येते वाटतं त्यांना. प्यारे लाल आणि मनू दोघे मिळून त्यांना आसनावर बसवतात. त्यांची धांदल उडाली पण बापू त्यांना हात दाखवून थांबवतात. मांडी घालून बसतात आणि रामनामाचा जप करू लागतात. प्यारे भाई, त्यांचे खूप, पण सगळे अशा काही बिकट परिस्थितीत येतात की त्यांचं सांत्वन करण्यासाठी बापूंना बोलावंच लागतं. काय करावं? उघड्या दारात सरदार वल्लभभाई पटेल उभे. बापू कामात आहेत का? रामनामाचा जप केला, आता एकदम ताजा तवाना झालोय. बापू, सरदार पटेल आले. टेलिपथी, शुद्ध टेलिपथी. आता या क्षणी मला गृहमंत्र्यांशीच बोलण्याची निकड होती. मला कल्पना आहे, घडतंय ते गृह खात्याला शोभादायक नाही. सरदार, आत्ताच एक मौलवी येऊन गेले. सारी मुस्लिम जमात भयभीत झाली आहे, मशिदींची तोडफोड झाली आहे, काही निर्वासितांनी आपल्या मूर्ती ठेवून देवळं तयार केली आहेत. काळजीच करू नका, 7 दिवसाच्या आत बिगर मुस्लिमांना मशिदीतून बाहेर पडायला लावतो. तसं न करणाऱ्यांना पोलीस खेचून बाहेर काढते. तसं नको, धार्मिक स्थळात पोलिसांची कारवाई कशाला? त्यापेक्षा स्वतःहूनच आपण ठेवलेल्या मूर्ती बाहेर काढून मशिदी पहिल्यासारख्या करायला हवी. शिवाय काय? सरदार, आपल्या पोलिसांवर जनतेचा विश्वास का असावा? आपण अधिकारी निवडले ते हिंदू निर्वासितांना. पाकिस्तानात घरदार सोडून आलेले हे लोक मुसलमानांवर सूड घेतल्याशिवाय कसे राहतील? हो, आपलं परक विसरून सर्वांना देशाने काम करावं असं वाटलं तर कितीतरी प्रश्न सुटतील. साम्यवाद नको, समाजवाद नको, हवा मानवतावाद. बापू मला सगळं पटत, पण कारभाराचा गाडा चालवायचा म्हणजे अधिकाऱ्यांवर विसंबून राहू. प्रत्यक्ष कारभार तेच चालवतात. या कठीण दिवसांमध्ये त्यांच्या समोर नैतिक पेच टाकले तर ते काम करणंच बंद करतील. कशी त्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहिजे? ते मी काय सांगू, मी सरकारात नाही. तुम्ही मान ठेवता पण प्रत्यक्ष कारभारात मी ढवळाढवळ करू शकत नाही. सरदार, जवाहरची कितपत मदत होते गृह खात्याला? एक्सक्यूज मी बापू, मी पलीकडच्या खोलीत आहे, काही लागलं तर हात मारा. येतो सरदार. हुशार आहे तुमचा सेक्रेटरी, जवाहर विषयी आपल्याला खासगी बोलायचं असेल असं वाटून निघून गेला. ज्या व्यवहारीपणाविषयी आणि राज्य कारभारातल्या चातुर्याविषयी जवाहरला फार आदर आहे. असे पण शेवटी स्वतःला आणि त्याच्या सल्लागारांना वाटतो. सरदार, तुम्ही आणि जवाहर दोघांनी एकमेकांना कितीही विरोध केलात तरी जवळजवळ 30 वर्ष तुम्ही दोघे स्वातंत्र्य युद्धात एकत्र आहात.
तिथं तुम्ही मित्र म्हणून आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून एकमेकांना जी साथ दिली तिला तोड नाही. जवाहरला तर मी सर्वात जवळचा मित्र मानतो, म्हणूनच स्वतः बाजूला होऊन त्याचा मार्ग मोकळा करावा असं मला वाटतं. सरदार, खासगी प्रश्न विचारतो. पंतप्रधान पदासाठी मी तुमच्या नावाचा आग्रह धरला याचा सर तर नाही ना तुमच्या मनात? पण खरं सांगायचं तर त्या बाबतीत माझं मत कोणी विचारलंच नाही. तरी तुम्ही जवाहरचंच नाव सांगायला हवं होतं. जवाहर तडफदार आहे, धडधाकट आहे आणि मुख्य म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी अधिक तरुण आहे. पंतप्रधान म्हणून असाच माणूस हवा. त्याच्या निवडीविषयी माझ्या मनात जरा देखील किलमिश नाही. मग मलाच अलीकडे वाटायला लागलंय की हे राज्यकारभाराचं ओझ डोक्यावरून उतरून ठेवावं. एवढ्यात हो ते ओझ डोक्यावर घेतलं त्याला दिवस किती झाले? जबाबदारीचं ओझ वाटायला एक दिवस सुद्धा पुरेसा असतो बापू. त्यातून आजकाल माझी तब्येत बरी नसते हे आपण चांगलंच जाणता. सरदार, तुम्ही आणि जवाहर जे काही करता ते मातृभूमीवरच्या निष्ठेनंच. फक्त तुमचे मार्ग वेगवेगळे आहेत. माझं इतकंच सांगणं आहे की तुमच्यात फूट पडू देऊ नका, नाहीतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कशी फूट पडते ते पाहायला नवजात पाकिस्तान टपूनच बसलेलं आहे. अहो हेच बघा ना, काश्मीरच्या शेख अब्दुल्लांच्या धोरणाविषयी मला दाट शंका आहे, पण जवाहरचा मात्र त्यांच्यावर गाढ विश्वास आहे. हो, पण हे लॉर्ड माउंटबॅटन पर्यंत पोहोचू देऊ नका, कारण काश्मीर हा आपल्या देशाचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यात त्यांना ढवळाढवळ करावी लागणं ही शर्मेची गोष्ट ठरेल. काश्मीर प्रश्न जर अधिक चिघळला तर भारत पाक युद्धालाही तोंड फुटू शकत. खरंय, काश्मीर प्रश्न म्हणजे गवताट आपकाडी आहे. कधी भडका उडेल ते सांगता येत नाही. पण सरदार, भारत पाक युद्ध झालं तर ते बघायला मी या जगात राहणारच नाही. फुटू नका हो, फुटू नका सरदार. तुम्ही मी जवाहरला नेहमीच साथ देईन. सरदार जातात, बापू त्यांच्या दिशेने पाहता पाहता दोस्त, सहकारी, स्वातंत्र्य सैनिक, मातृभूमीचे सच्चे लाडले बच्चे, तुम्ही तरी फुटू नका. देश फुटला, माणसं फुटली, धर्म वेगळे झाले, नाती तुटली, फुटीचं कुठपर्यंत पसरणार आहे? अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याचा सांगतोय, तुटलेलं जोड, फुटलेलं सांधायचा प्रयत्न कर. म्हणून सांगतो, हिंदूंनो, मुसलमानांनो, आपसात फूट पडू देऊ नका हो. जवाहर, सरदार, फूट पडू देऊ नका हो. तुम्हा दोघात फूट पडू देऊ नका. सावकाश अंधारात जातो. छाया प्रवेश. मातारा गांधी मेलाच पाहिजे. गेली 25 पुन्हा हेच म्हणत आलो. हिंदू आक्रमक आहे, संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, पवित्र हिंदुत्वाचा आम्हाला गर्व आहे. मुसलमान अपवित्र आहेत, त्यांनी आणि हा म्हणतो त्यांच्याशी ऐक्य करा. हिंदू मुसलमान ऐक्य हा बाटगेपणा अशक्य. हिंदुत्वाला काळीमा फासणारा हा बाटगा मेलाच पाहिजे. मातारा गांधी, मातारा गांधी मेलाच पाहिजे. याचं कौतुक करताना टिळक नजरेआड झाले. महाराष्ट्राचे राजकारण धुळीला मिळाले. म्हणे अहिंसा, अहिंसेने का कधी राज्य येते करताना? सत्य अहिंसेच्या बातांना बुळे मध्यम वर्गीय आणि देशी साहेब लागतात त्याच्या नादाला. पण आजचा तरुण नाही फसणार या भोंदू तत्वज्ञानाला. आपण तरुणांना शौर्याचे धडे देऊ, आपण त्यांना भगवे तत्वज्ञान शिकवू. त्यासाठी आधी या बुद्ध्याचा बोलबाला थांबवायला हवा. त्याच्या महात्म्याच्या चिंध्या चिंध्या करायलाच पाहिजे. मातारा गांधी मेला पाहिजे, मातारा गांधी मेलाच पाहिजे. मी आपल्याशी सहमत आहे. तू रे कोण? मदनलाल पाहवा, एक निर्वासित. आयुष्यात खूप काही करायचं होतं, पण आता मात्र एकच ध्येय, गांधीचा वध. कशामुळे हे ठरवलंस? फाळणीमुळे. माझ्या कानात स्त्रियांच्या किंकाळ्या, पुरुषांचे आक्रोश. मीही निर्वासितच आहे. मी गांधीचा वध करेन, कारण त्याच्यामुळेच फाळणी झाली. शाबास, हेच सांगतो. गांधीमुळे देशाची
फाळणी झाली, गांधीमुळेच फाळणी झाली। हे खरं नाही, पण पुन्हा पुन्हा सांगितल्यावर कुणालाही हेच खरं वाटेल। खरं खोटं मला समजत नाही, कळते फक्त एकच गोष्ट, महात्मा गांधी पाहिजे, महात्मा गांधी मेलाच पाहिजे। पण गांधीला मारणं वाटतं तेवढं सोपं नाही का? जनता त्याच्या पाठीशी आहे म्हणून? नाही नाही, दैव त्याच्या बाजूला आहे म्हणून। अहो, आजवर त्याच्या हत्येचे किमान 5 प्रयत्न झाले, सारेच्या सारे निष्फळ ठरले। 34 साली पुण्यात त्याच्या गाडीवर बॉम्ब टाकला, तो चुकून शेजारच्या गाडीवर पडला। मुंबई मार्गावर त्याची रेल्वे खोल दरीत उलथवण्याचा प्रयत्नही फसला। थत्ते नावाच्या आपल्या सहकार्याकडचा मोठा सुरा तो पोलिसांनी जप्त केला। पण तेव्हा तर त्याने फाळणी केली नव्हती, कशासाठी त्याची हत्या करायची होती? अरे फाळणी, तरीही तो आहे आपला वैरी। जोवर त्याचा गौरव होईल, जनता त्याच्या मागे जाईल, तोवर आमचे थोर नेते, स्वातंत्र्याचे खरे उद्गाते यांना यश मिळणार नाही, सत्ता आमची घेणार नाही। त्याच्या वधानंतरच होऊ शकू देशाचे राजे। म्हणून गांधी मेला पाहिजे, महात्मा गांधी मेलाच पाहिजे। आजवर गांधीचा वध करणं नसेल जमलं, मी ते करू। अरे मदनलाल, ठाऊ ठिकाणा काय तुझा? निर्वासित म्हणून मशिदीत राहत होतो, पण गांधीच्या हुकमावरून हुसकावून लावलं बिगर मुस्लिमांना। आम्ही तुला घर देऊ, खाण्यापिण्याची व्यवस्था करू, तुला आमच्या सोबत ठेवू। आता आपण जोर शिस्तबद्ध मोहीम चालवू, जानेवारी अखेर पर्यंत, या महिन्याच्या शेवटापर्यंत। गांधीचा वध झालाच पाहिजे, महात्मा गांधी मेला पाहिजे, महात्मा गांधी मेलाच पाहिजे। अंधार, प्रवेश दुसरा, बिर्ला हाऊस, बापू मनुला डिक्टेशन देत आहे। निर्वासित म्हणतात की मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, पण हे खरं नाही पूर्ण विराम। त्यांच्या हितासाठीच तर मी इथे येऊन पडलो आहे या दिल्लीत, पूर्ण विराम। माझी परिस्थिती आहे की ईश्वरालाच माहीत, ईश्वरालाच माहीत। पुढे 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 काय ते कुठं माहिती आहे मला? जाऊ दे, आज प्रार्थना सभे तयार करणंच नको, तिथं मनात येईल तेच मी बोलेन। बर, जे काही बोलाल ते लोकांच्या हिताचंच असेल। नाही, अंधारात चाचपडणाऱ्या माणसानं दुसऱ्यांना वाट दाखवण्याचा हा वाढण्यात काय अर्थ आहे? कधी कधी वाटतं निर्वासित म्हणत असतील, आम्ही या कडाक्याच्या थंडीत उघड्या आकाशाखाली पडलो, ढोंगी लबाड बुद्धा मात्र मजेत बंगल्यात राहतोय। बापू, कुठला कृतज्ञ माणूस म्हणेल की तुम्ही निर्वासित होऊन उघड्यावर पडावं? अगं, आम्हा नेत्यांच्या बिचाऱ्या निरपराध नागरिकांवर ही वेळ आली आहे ना। अगं, घरात कोणाचा मृत्यू झाला तर आपण सुतक पाळतो, आज देशात मृत्यू थैमान घालतोय, आणि आम्ही जाहीर सभांमधून नुसती लंबी चौडी भाषणं करतोय सहानुभूतीची। शरम वाटते, स्वतःची शरम वाटते। पण बापू, तुम्ही राजकारणा बाहेर आहात, राज्यकर्ते परिस्थिती आटोक्यात आणू शकत नाही, तुम्ही का घेता? म्हणू तुझा कुडता फाटलाय कुठे? हा काय? अरे हो, माझ्या लक्षातच आलं नव्हतं, शिवून टाक। ते कठीण आहे, वेगळं कापड लावलं तर खराब दिसेल। मग खिशाचं कापड काढून लाव, नाहीतरी आपल्याला खिसा हवाच असतो का? खिसा आला की त्यात इच्छा आली, जमा करण्याची वृत्ती आली। म्हणू तुझी तब्येत अजून सुधारत नाही। हो, पण त्यात करण्यासारखं काय? नादान लडकी, कोवळा अंकुर तर त्यात माळ्यानं काळजी करण्यासारखं काही नाही। बापू, किती माया करता माझ्यावर। प्यारेलाल येतो। बरा आलास प्यारेलाल, आपल्याला नेहरू आहेत ना योगविद्येचे शिक्षक? हो, त्यांना म्हणावं या मुलीला ताब्यात घ्या, तिची तब्येत एकदम ठणठणीत करा योगासनांनी। जरूर सांगेन, आपल्याला बरं वाटतंय ना आज? निदान कान तरी शाबूत आहेत, एकाच वेळी फाळणीग्रस्तांच्या किंकाळ्या आणि अंतरात्म्याचा आवाज दोन्ही ऐकू येत आहेत मला। बापू, मी एक पाहिलंय, जेव्हा जेव्हा आपण अतिशय गोंधळलेले वाटताना तेव्हा सहजपणे
सरळ मार्ग सापडतो. प्यारे, समजायला लागल्यापासून माझी ईश्वराला पाहण्याची आकांक्षा होती. मी त्याच्यापर्यंत कधी पोहोचेन सांगता येत नाही, पण तो दिवस आता फार दूर नाही. आपल्या मनात तरी काय? ते कुठं समजतंय मला. मी प्रकाशासाठी चाचपडतोय प्यारे. आहे असं नाही, मध्येच एखादा किरण दिसतोय, पण अजून प्रकाश. प्यारे, कोणी आलं तर बोलवा, मी लायब्ररीत आहे. बापू, आज जरा विश्रांती घ्या. पाठ आज नाही वाचला तर नाही चालणार का? विश्रांतीचे चोचले पुरवायचे तर सगळं वाचन लेखन कायमचं बंद करावं लागेल म्हणो. बापू, काहीतरी विलक्षण उलघाल चालली आहे त्यांच्या मनात. अगं, इतकी वर्ष आपण त्यांच्या बरोबर आहोत, पण अजून आपल्याला त्यांच्या बेतांचा अंदाज करता येत नाही. मौलवी येता, त्यांच्या बरोबर एक तरुण आहे. सलाम अलैकुम. बापूजी बाहेर? नाही, आहेत लायब्ररीत. मी सांगून येते आपण. प्यारेला, खरंच का आपल्या देशाने युनोला विचारलंय पाकिस्तानशी युद्ध करण्याबाबत? कोण पसरवत आहे? पण मौलवी साहेब, आपल्यासारख्या जाणत्या माणसानं तरी अशा अफवांना बळी पडता कामा नये. काश्मीरनं आपल्याकडे मदत मागितली तर ती शेजार धर्म म्हणून करणं भाग आहे. याचा युद्ध करणार असा होतो का? मनू बापूंना घेऊन. सलाम अलेकुम बापूजी. वालेकुम सलाम. आलो आपल्याला तकलीफ द्यायला. हे दिवसच असे आहेत मौलवी साहेब की तकलीफ शिवाय दुसरं काहीच आपण देव घेऊ शकत नाही. मी आमच्या भाईजातांपर्यंत पोहोचवला, अगदी कळवळीने पोहोचवला. बुजुर्गांनी ते मानलं, पण जवानांचं समाधान होत नाही. हा हबीब, हा एकसारखा मागे लागला आपल्याशी बोलायचं म्हणून घेऊन आलो. काय उलट सुलट बोलला तर त्याची माफ करा. बोलू दे त्याला मोकळेपणानं. बापूजी, हे मौलवी साहेब सांगतायत की धीर धरा. किती दिवस आम्ही धीर धरायचा आणि कसा? काल रात्रीच आमच्या शेजारच्या घरात शिरून काही हिंदूंनी मारहाण केली. मग पोलीस आले, तेही हिंदूच. त्यांनी टिअर गॅस सोडला. या भानगडीत हिंदूंच्या टोळक्यांनी आमच्या बायकांची पण बेइज्जती केली. अहो, आज हे शेजारच्या घरात झालं, उद्या आमच्या घरात होईल. किती दिवस काढायचे आम्ही या? बापूजी साहेब, की या देशालाच आम्ही आमचं किती ह्याला पेष्टा सहन करू, पण देश सोडणार नाही अशी कसम खाल्ली आम्ही. हो खाल्लीय ना, पण इथं आमचा छळच होणार असेल तर आमच्या देशभक्तीला किंमतच काय राहिली? आज ना उद्या हा देश सोडणं भागच पडेल आम्हाला. मग कुठं जायचंय तुम्हाला? तुम्ही पाकिस्तानात तर जाऊ शकत नाही, कारण मुळात पाकिस्तानच्या निर्मितीलाच तुमचा विरोध होता. मग आणखी कुठं जायचंय तुम्हाला? कुठेही जाऊ, आत्मसन्मान राहत नाही. आम्हाला रस्त्यावरच्या कचऱ्या इतकीही किंमत दिली जात नाही. जिथं आमच्या जगण्याची, आमच्या बायकांच्या अब्रूची गॅरंटी नाही, तिथं आम्ही कसं राहायचं? रोज रात्री आम्हाला चिंता वाटते की उद्याची सकाळ पाहायला मिळेल ना, आमचे बीवी बच्चे उद्यापर्यंत जिवंत असतील ना. अहो, ही धास्ती घेऊन कसं राहायचं आम्ही या देशात? हे सांगायला आला तुम्ही इथं? हो, आमच्या सारे बुजुर्गांची हिंमत होत नाही बापूंना सत्य सांगण्याची, पण आम्हाला कुणालाच आता पुन्हा विचारतो कुठं जायचंय तुम्हाला. आमची जाण्याची सोय केली तर आम्ही इंग्लंडला जाऊ. इंग्रजांच्या राज्यात आम्ही निदान सुरक्षित राहू. भारतातल्या स्वातंत्र्य गुलामगिरी वाटत असं वेळ वाकडं बोलायला? हजारोंनी त्याग करून, बलिदान करून हा देश इंग्रजांच्या बोला, तुम्ही लाचार होऊन पुन्हा इंग्रजांच्या आश्रयाला जाणार? बापू शांत व्हा. बापू स्वतःला देशभक्त मुसलमान म्हणवता आणि देश सोडण्याच्या गोष्टी बोलता. हा देश हिंदूंचा आहे तितकाच तुमचाही आहे, तितकाच शिखांचा, ख्रिश्चनांचा, ज्यूंचा, प्रत्येक जण भारतीय आहे आणि भारत प्रत्येकाचा आहे. प्यारे भाई, बापूंकडे बघ, त्यांचं ब्लड प्रेशर वाढेल. बापू बापू त्यांना समजले, तुम्ही शांत व्हा. बापूजी आपण आराम करा, आम्ही निघतो. चल हबीब. थांब बेटा, थांब बेटा हबीब, नाराज होऊन जाऊ नकोस, माफ कर. मी रागावून बोललो, माझा तोल गेला, कारण तुझ्याच परिस्थितीत मी आहे. इथून पुढे कुठं जायचं या प्रश्नाचं माझ्याहीकडे उत्तर नाही. पुस्तकी माफ बापू साहेब, तुमच्यावरचं संकट मी समजू शकतो,
पण या संकटात ध्यानात घ्या, तुम्ही एकटेच नाही, मीही आहे तुमच्या सोबत. ईश्वर काहीतरी मार्ग दाखवेल, लवकर अगदी लवकरच काहीतरी घडेल, त्याच्या कृपेने आपल्याला वाट सापडेल. तोवर थोडा धीर धरा, तुमचं दुःख दूर करण्याचा मी प्रयत्न करीन. आम्हाला खात्री होती की आपण हे आव्हान स्वीकाराल. आमच्यापैकी कोणी पुन्हा इंग्रजांचं नाव येणार नाही. चल बेटा, खुदा हाफिज. मौलवी आणि हबीब जातात, मनू घरात जाते. प्यारे, काय उत्तर द्यायचं आपल्या या मुस्लिम बांधवांना? तात्पुरतं समाधान करतो मी त्यांचं, पण वेळीच इलाज केला नाही तर ही जखम अशी जाणार. मनू रक्तदाब मोजण्याचं साहित्य. बापू, सरदार पटेल आणि पंडित जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, पण त्यांनाही दिल्लीवर ताबा ठेवणं कठीण जात आहे. दिसतंय मला, पण दिल्ली तर या देशावरचाच ताबा सुटेल आणि विश्वशांतीची शेवटची आशाही संपेल. मनू आणि प्यारेलाल रक्तदाब मोजतात, एवढ्यात पंडित नेहरू येतात. नमस्कार, बापूंच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. 150 ब्लड प्रेशर वाढलंय. काळजी घ्यायला हवी. कोणाकोणाची काळजी घ्याल तुम्ही? राष्ट्राची. तुम्ही आणि राष्ट्र वेगळे थोडेच आहात. जवाहर, मला या आलिशान बंगल्यात राहणं जीवावर येत आहे, दुसरीकडे व्यवस्था होऊ शकेल? बापू, निर्वासित उघड्यावर पडलेत म्हणून तुम्ही बिर्ला हाऊस सोडण्याची गरज नाही. तुमची काळजी थोडीशी दूर केले मी. पंतप्रधान निवासात जितक्यांना राहता येईल तितक्या निर्वासितांची सोय केलेली आहे. सर्व मंत्र्यांनाही त्यांच्या गरजे इतकी उरलेली जागा निर्वासितांसाठी ठेवायला सांगितलं. यानं सगळ्याच माणसांची सोय होणार नाही, पण हे पंतप्रधानानं देशाला आदर्श घालून देणं आहे. गुड वर्क. जवाहर, काल लॉर्ड माउंटबॅटनशी बोलणं झालं माझं. कशाबद्दल? आपण पाकिस्तानचं जे देणं लागतो त्या ते फायनल झालं. यारेला, सांगा आपलं काय ठरलं ते. सांगतो. देशाची फाळणी करताना भारताकडे 375 कोटी रुपये बॅलन्स होता. त्यातले 300 कोटी भारताचे आणि 75 कोटी पाकिस्तानचे असं ठरलं. नवीन राष्ट्र निर्माण पहिल्या 4 महिन्यांच्या खर्चासाठी म्हणून 20 कोटी रुपये पाकिस्तानला आगाऊ दिले. उरलेले 55 कोटी ते कुठे दिले आपण या 4 महिन्यात? आपण ते देणारच आहोत काश्मीर प्रश्न मार्गाला लागल्यानंतर. काश्मीरमधली रात्रंदिवस चाललेली धुमश्चक्री एकदा संपली की मग 55 कोटी पाकिस्तानला द्यायचे असा निर्णय घेतलाय आपल्या सरकारनं. सरकारच्या या निर्णयावरच मत हवं होतं मला लॉर्ड माउंट बॅटनचं. मग काय म्हणाले ते? त्यांच्या मते स्वातंत्र्य मिळालेलं पहिली लाजिरवाणी कृती आहे ही, फर्स्ट डिसऑनरेबल ऍक्ट. बापू, आपल्याला काय वाटतं? मला ही नैतिक भूमिका घेऊन सत्य आणि अहिंसा यांच्या बळावर आपण स्वातंत्र्य मिळवलं. त्याचवेळी फाळणीमुळे जो रक्तपात झाला त्यांना अहिंसेला तर आपण हरताळ फासलाच आहे, पण आता देणं द्यायचं टाळून नीतिमत्तेलाही काळीमा फासायचा का? पण आपण 55 द्यायचं टाळून आहोत. मात्र आत्ताच पैसे दिले तर ते काश्मीर विरुद्ध कारवाई पाक सैनिकांना मदत म्हणून दिले असं म्हटलं जाईल. म्हणून आपण हा ठराव आता आपण वागतोय ते ठरावाप्रमाणेच आहे. ठराव आपण केलाय, पाकनं नव्हे. अटी आपण घातल्यात, पाकनं नव्हे. जवाहर, अरे जो देणं लागतो तो स्वतःच्या अटी घालू शकतो का? ही कुठली नीती? देणेकऱ्यानं फक्त एकच आपल्यावरचं देणं चुकतं करायचं लवकरात लवकर. ज्याला ते परत करायचं तो ते कशासाठी वापरेल याचा विचार करणं आपलं काम नाही. कायदे मानत नाही, कारण ते माणसाने तयार केलेले असतात. मी फक्त नैतिकता मानतो, कारण ती परमेश्वराची देणगी आहे. आणि माझी नैतिकता मला सांगते की संसदेत काहीही ठराव पास झालेला असला तरी आपण आपल्यावरचं देणं लगेच फेडून टाकायला हवं. ठीक आहे, आम्ही विचार निघू. मी जवाहर, एका राष्ट्राचा पंतप्रधान म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही आहे. स्वातंत्र्य युद्धातला माझा सहकारी म्हणून, माझ्या भागीदार म्हणून तुला सांगतो.
मोठा नैतिक अधपात होत चाललाय. काँग्रेस पूर्ण लयाला जाण्याच्या आधीच तिचं विसर्जन केलेलं बरं. नाहीतरी मुळात काँग्रेसची स्थापना स्वराज्य मिळवण्यापुरतीच झाली होती ना. ते मिळालं, आता काँग्रेसची गरजच काय. पंडितजी विचारमग्न होऊन बापू त्यांच्या दिशेने पाहत राहतात. अचानक अंधार होतो, तो क्षणभरच. अंधारात शब्द ऐकू येतात. 12 जानेवारी 1948 लगेच रंगमंचावर प्यारे मनू धावत येत, तिच्या हातात काही कागद. प्यारे भाई, प्यारे भाई. काय ग बापू, बरे आहेत ना? हो, हे कागद दिलेत त्यांनी. यात काही काळजी करावी असं? तू वाच म्हणजे समजेल. हातातले कागद त्याला देते, तो वाचू लागतो. माझ्या समोर एक मोठं नैतिक आव्हान उभं आहे. मी त्याच्याशी हातातल्या एकमेव ठरवलं आहे. मी उद्यापासून बेमुदत उपोषण सुरू करत आहे. अरे देवा, बापू उपोषण करणार? बघ ना, कलकत्त्याच्या उपोषणानंतर आधीच किती नाजूक झाली आहे त्यांची तब्येत. पण हे असं अचानक कसं काय ठरवलं त्यांनी? सरदारांशी पंडितजींशी काहीही चर्चा न करता आपल्याला ही मुळीच कल्पना न देता. म्हटलं तर कल्पना दिली होती त्यांनी. धीर धरा, थोड्याच दिवसात मला प्रकाश दिसेल असं नव्हते म्हणत ते. कधी जाहीर व्हायचं? आजच सभेत. तू बघ वाचू. उपोषण उद्या दुपारच्या भोजनानंतर सुरू होईल, कधी संपेल नाही. उपोषणात मी फक्त मीठ घातलेलं पाणी आणि लिंबाचं सरबत घेईन. ज्यावेळी होईल की सर्व जाती धर्मांच्या हृदयांचं पुनर्मिलन झालेलं आहे, त्यात करीन. दुष्कृत्यांचा निषेध करण्यासाठी माझ्यासमोर दुसरा कुठलाच अहिंसक मार्ग राहिलेला नाही. या मरेंगे याचा निश्चय मी केलेला आहे. हा दुभंगलेला भारत मनाने परत एकदा जोडला जावा ह्यासाठी माझं उपोषण आहे. निदान दिल्लीनं जरी माझं हे म्हणणं मानलं आणि आपला बंधुभाव जागा केला तरी मला या उपोषणाची सांगता करता येईल. ते होणार नसेल तर मात्र मला शांतपणे सोडू द्यावा. बापूंवरचा प्रकाश जो जातो, प्यारेलाल आणि मनू प्रकाशात हातातला कागद बाजूला ठेवतो. बापूंनी त्यांचा निर्णय घेतला, आता आपण काय करायचं? बापू सांगतात तेच, प्रार्थना करायची देशासाठी आणि स्वतःसाठी. अंधार. छाया प्रवेश. म्हाताऱ्यानं उपोषण जाहीर केलं जगाचं लक्ष वेधण्यापुरती. लोक असे खुळे बावळे म्हणून तर चालतात याचे चाळे. उपोषण कशासाठी? तर मने हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी. हा तर कमालीचा. हिंदू मुस्लिमांनी एकजूट करायचीच कशाला? अरे असते जर ते एकजूट करू शकले तर आली असती देशाची शकले. म्हातारा म्हणतो माझ्या मनासारखं करा नाहीतर मला मरू द्या. आम्हीही तेच म्हणतो, ह्या म्हाताऱ्याला मरू द्या. अहिंसेचा बळी हिंसेला घेऊ द्या. अहिंसेचा बळी हिंसेला घेऊ द्या. पण ह्याला मरू कोण देईल? सरकारच त्याची काळजी घेईल. कोणीतरी पळवाट काढील, म्हाताऱ्याला जगवू पाहिजे. तेव्हा नुसतं उपोषणावर भरोसा ठेवून भागणार नाही. आपणच केली पाहिजे तजवीज त्याला त्याच्या देवाला भेटवण्याची. मग झाली का जमवाजमाव हत्येसाठी शस्त्रांची? जवळजवळ झालीच आहे. नथुराम आणि आपटे यांच्या माहितीचा आहे एक माणूस, पडघे त्याचं नाव, तो विकतो हिंसक शस्त्रे. चला तर मग त्याच्या दुकानात सगळी खरेदी तिथेच करूया. अहिंसेचा बळी हिंसेला देऊ द्या. अहिंसेचा बळी हिंसेला देऊ द्या. बडगे, आम्हाला माल हवा. काय हो बडगे, आहात का तू गांधींचे द्वेष्टे? मी आहे तुमच्या सोबत. आता काय काय माल हवा तुम्हाला हत्येसाठी? 2 गन, 2 रिव्हॉल्व्हर्स आणि 5 हातबॉम्ब. रोख पैसे दिल्यास मिळेल सारं काही, मात्र रिव्हॉल्व्हर तर. बाकीचा माल मुंबईला पोहोचवा, तिथंच होईल तुमच्या पैशांची व्यवस्था. पण काम मात्र लगेचच्या लगेच होऊ द्या. अहिंसेचा बळी हिंसेला घेऊ द्या. अहिंसेचा बळी हिंसेला घेऊ द्या. अंधार.
प्रवेश तिसरा. संध्याकाळ बाहेरच्या दारातून बापू आत येतात. त्यांनी मनू आणि आभा या दोघांना मंडळी प्रार्थना सभा आटपून परत येत आहे. त्यांच्या त्या दोघी बापूंना आसनावर बसव जाते. आनंद आनंद, आज कित्येक दिवसांनी मी इतक्या आनंदात बोललो प्रार्थना सभेमध्ये. सारे जमले होते एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलानं. त्यांना समजून घ्यायचं होतं की माझं मी उपोषण का सुरू केलं. ते जेव्हा त्यांना कळलं की उपोषण प्रथम आपल्या दिल्लीत तर दोन्ही राष्ट्रात शांती पसरावी यासाठी आहे, तेव्हा त्यांना आनंदच आनंद झाला. अविस्मरणीय झाली आजची प्रार्थना सभा. हो बापू, गेल्या कित्येक दिवसांच्या व्याकुळतेनंतर आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहताना आम्हालाही खूप आनंद होतोय. आता आमची एक इच्छा पूर्ण कराल. तू बोलायची खोटी, तुझी इच्छा पुरी झालीच म्हणून समज. बघा हो तो कसा बदलेल. मग तुमच्या खोलीत जा आणि 10 मिनिट विश्रांती घ्या. वाघ, ही काय वेळ आहे का विश्रांती घेण्याची? किती कामं राहिली आहेत, तारांचा खच पडलाय, त्या पाठवणाऱ्यांच्या शुभेच्छांना उत्तर मी पाठवेन. का तू नाहीयेस जमलेली? बापू तुम्ही शब्द दिलाय. कसले पोरकट हट्ट करते. आत 10 मिनिटांसाठी, डुलकी लागली तर मी उठवणार नाही. जुलूमच आहे तुझा. बापू सावकाश आधार घेत घेत आत जातात. मला वाटतं म्हणू बापू परमेश्वराच्या खालोखाल तुझंच ऐकतात. बापू आनंदात आहेत पण मी गेले. महिन्यांपूर्वीच्या कलकत्त्यातल्या त्या उपोषणाच्या वेळी सुद्धा माझं मन इतकं दुबळं नव्हतं झालं प्यारे भाई. हो आणि कलकत्त्याचं उपोषण यशस्वी करण्याची जबाबदारी खुद्द पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुरावर्दीनी घेतली होती. आता या इथल्या उपोषणाची जबाबदारी घेणारा नेता आहे कोण? पंडितजी आहेत. पण नव्या सत्तेनं आणि दिवसादिवसाला बिघडत जाणाऱ्या परिस्थितीनं ते इतके गांजू की त्यांनाच कुणीतरी सावरण्याची गरज आहे. सरपंच नेमके याच वेळी भावनगरला गेले. गरज, त्यांनी इथले हाल अहवाल कळवत राहायला सांगितलंय. ते माझ्याकडे लागलं, मी त्यांना दररोज तार्याने कळवत जाईन. पण तू मात्र स्वतःच्या तब्येतीकडे बघ. खरं सांगू बापूंना काही होणार असेल ना तर लगेच माझं शरीर थकतं, ताप सुद्धा येतो. त्यातूनच मला बापूंवरच्या अरिष्ठाची सूचना मिळते. आणि हे बेमुदत उपोषण, मग माझी तब्येत कशी चांगली राहील? अगं महादेव भाई असते ना तर त्याने बापूंची समजूत घातली असती. काल बापू इतके हळवे झाले होते महादेवभाईंच्या आठवणीनं की त्या परिस्थितीत त्यांना देवदास काकांचं पत्र देणं सुद्धा जीवावर आलं. देवदास काकांचं पत्र? बापूंना? घरातल्या घरात? हो, बापूंना जे तोंडावर सांगता येणार नसेल तेच लिहिलं असेल बहुतेक पत्रात. आणि इतकं महत्वाचं पत्र तू बापूंना दिलं नाहीस. चूक झाली माझी. मनस्थिती बिघडू नये यासाठी एक चूक करावी. अधिकार नाही आहे का माझा त्यांच्यावर? बापू येतात. हे काय, 5 मिनिटं सुद्धा झाली नाही एवढ्यात आटोपली विश्रांती? प्यारे लालला एक गोष्ट सांगायची आठवण झाली. सांगा ना. प्यारे, माझं उपोषण चालू आहे, तोवर तू कुठं जायचं नाहीस. माझ्याबरोबर आणि आपलं मुखपत्र आहे हरिजन, त्याचं सगळं काम बघायचं. आधीच ठरवलंय मी ते. नसतं सांगितलं तर मी सत्याग्रहच केला असता. झालं ना सांगू विश्रांती. मी सुरावर्दींची वाट बघतोय. रात्र पडायला आली, आता कधी येणार ते? कदाचित रात्र पडायचीच वाट पाहत असतील. आज त्यांच्यासारख्या एका प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याला देखील मुसलमान असल्यामुळं दिल्लीत मोकळेपणानं फिरणं कठीण झालंय. इथले लोक त्यांना गुंडांचा सरदार म्हणतात. हा माहिती आहे मला. पण ते कसेही असले तरी कलकत्त्यात त्यांनी मला साथ दिली. मुसलमानांनी बळकावलेली हिंदूंची घरं त्यांना परत करायला लावली त्यांनी. म्हणून तर कलकत्त्यातलं उपोषण यशस्वी झालं. मग आता इथंही ते असा करिश्मा दाखवणार आहेत का? मी त्यांना भरीला घालणार नाही. त्या दोघांचाही अपमान आहे आणि इथल्या जनतेचा. माझा जनतेवर विश्वास आहे. नाही घे प्यारे, विसरलोच होतो मी विचारायला.
कालची लॉर्ड साहेबांकडची पार्टी कशी काय झाली? नेहमी सारखीच शिस्तबद्ध. मला विचारत होते काय की बापूंनी उपोषण जाहीर करण्यापूर्वी नेहरू पटेलांबरोबर काही सल्ला मसलत केली होती का? त्यांना माझा एकमेव सल्लागार कोण आहे ते? मी फक्त त्याचाच सल्ला मानतो म्हणावं. बापूं देवदास गांधी येतात. नमस्कार. बरी आहे ना तब्येत? हो देवदास, उपोषणाचा निर्णय घेतल्यापासून मला अगदी मोकळं मागायची. देवदास काकांनी काल माझ्याकडे एक पत्र दिलं होतं तुम्हाला देण्यासाठी, ते द्यायचं राहून गेलं माझ्याकडून. आता काय द्यायची ती शिक्षा द्या. वेडे अगं, शिक्षा कसली? आधी याला आपल्या बापाशी प्रत्यक्ष न बोलता कागद पेन्सिलीचा खर्च करण्याची गरजच काय होती? ठीक आहे, आता आलाय तर बोलेल असतो माझ्या. बोला तुम्ही, आम्ही येतो. काही लागलं तर बोलवा. काका सरबत घेणार? नाही, नको. पण बापू, तुम्हाला मात्र लिंबू पाणी घ्यावंच लागणार डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे. 4 तास होऊन गेलेत, काहीच घेतलेलं नाही. थांबा, मी आणतेच. बेटा बोल, अगदी मोकळेपणानं बोल. बापू, माझा तुमच्या उपोषणाला विरोध आहे. कारण? कारण तुम्ही उपोषणाचा निर्णय फार घाईघाईनं घेतलाय. नाही बेटा, माझा निर्णय मी जाहीर घाईनं पण तो घाईत घेतलेला नाही. त्यामागे 4 दिवसांची प्रार्थना आणि कधीपासून चालवलेलं हृदयाचं मंथन आहे. तुम्ही उपोषणाच्या संदर्भात केलेलं जाहीर विधान योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? त्यातली भाषा थोडी सुधारायला जागा आहे. त्यातल्या म्हणायचं नाहीये मला. मी त्या निर्णयाच्या योग्यतेविषयी बोलतो. राजकीय सहकारी, तुम्हाला देव मानणारे भक्तगण, कुणाचाच ह्या निर्णयाविषयी विचार घ्यावा असं तुम्हाला वाटलं नाही? तशी गरज नव्हती. परमेश्वरानं मला हे, मी जगावं अशी त्याची इच्छा असेल तर तो उपोषण यशस्वी करून मला वाचवेल, नसेल तर तो मला त्याच्याजवळ बोलवून घेईल. असं कसं म्हणता? तुमच्या जीवावर साऱ्या देशाचा हक्क आहे, पण त्याहूनही अधिक आमचा तुमच्या जवळच्या माणसांचा आहे असं नाही वाटत तुम्हाला? आज बा नाही, पण तुमचे मुलगे आहे, सुना नातवंड आहे. या उपोषणानं तुम्ही आम्हा सर्वांना किती काळजीत टाकलंय काही कल्पना आहे तुम्हाला? जो माणूस तुम्हाला आज ना उद्या सोडून जाणार आहे त्याची काळजी सोडा. काळजी करायची आहे तर ती देशाची करा. एका प्रचंड गर्दीत खोल खोल चाललेल्या देशाला हात देऊन वर काढण्याचा प्रयत्न मी करतोय ईश्वरानं दिलेल्या बळावर. तो ईश्वर मला मागे वळून कुटुंबाकडे पाहण्याची बुद्धी देत नाहीये. पण त्याच ईश्वरानं तुमचं माझं पिता पुत्राचं नातं तयार केलंय. ते विसर. मी तुला पुत्र मानत नाही, मित्र मानतो. जवळचा मित्र म्हणजे या जगाचाच मित्र. देवदास, तुला माझी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तुझ्या भावनेचा आदर अवश्य करतो मी, पण तू अधिक मोठा विचार कर. केवळ पित्याविषयी सहानुभूती ठेवू नको, साठी ठेव, जगासाठी ठेव. बापू, मला अजूनही वाटतं तुम्ही अधिक संयमानं घ्यायला हवा होता. कुठला संयम? संयमानं माणुसकीच्या उद्दिष्टालाच नख लागणार आहे, त्या संयमाचा उपयोग काय? तुम्ही संयम मिळवलंय स्वातंत्र्य युद्धात. तुमच्या संयमानंच हजारोंचे प्राण वाचले. खोट आहे, खोट आहे. कोणाचंही प्राण वाचवण्याचं श्रेय परमेश्वराचं, माणसाचं नसतं रे. बापू, साध्य कराल ते मरणानं नाही म्हणून माझी कळकळीची प्रार्थना म्हणा, याचना म्हणा, पण मान्य करा आणि उपोषण सोडून द्या. बापू, सुरावर्दी साहेब येते. ठीक आहे बापू, तुमचे मोठे पाहुणे आलेत, मी जातो. पण तुमच्या बॅरिस्टरी चातुर्यानं माझं समाधान झालं असं समजू नका. देवदास, समाधान माझंही. शेवटी उपोषणाचा देशावर, निदान दिल्लीवर काय परिणाम होतो त्यावर आणि केवळ त्यावरच समाधान अवलंबून आहे माझं आणि तुझंही. देवदास गांधी जातात. मनू येत. मनू, तुझे कलकत्त्याचे लाडके चाचा येत आहे. कोण? सुरावर्दी चाचा? प्यारे लाल. सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. कशी आहेस मनू बेट? माझी तब्येत चांगली आहे, मात्र बापूंनी काळजी घ्यायला हवी स्वतःची. पण त्यांना आता तुम्हीच बघा, तुमचं तरी ऐकतायत का ते? कलकत्त्याच्या उपोषणाचं काम करत होतो मी.
हो, आणि आज देखील नेमके हजर झालात. बापूंच्या उपोषणाचा आणि तुमचा काहीतरी पूर्वजन्मीचा ऋण आहे. आज एक खुश खबर घेऊन आलोय. खुश खबर? आणि या दिवसात? हाजी, चे पंतप्रधान शेख अब्दुल्ला बक्षी गुलाम मोहम्मद यांना बरोबर घेऊन दिल्लीला येत आहेत. अर्थातच उपोषण सोडणार. सगळे जण उपोषण सोडायला सांगतायत, पण उपोषणाचा हेतू कसा साध्य होईल हे मात्र काश्मीरला कधी नव्हे इतकी आज बापूंची गरज आहे. त्यासाठी तरी बापूंना उपोषण. आम्ही आज आपल्या प्रार्थना सभेला हजर होतो. उपोषणाचा हेतू आम्हाला सांगितलात ऐकून खूप शांत वाटलं. अभिमानाला काही झालं तरी बापूंना भेटल्याशिवाय जायचं नाही. त्याची अधीरता मी समजू शकतो. बेटा, तुम्हाला जितक्या जवळला जायचं असेल तितक्यांची व्यवस्था केली आहे आम्ही. इंग्रजांना कळवलंय आमच्या काही बेवफा जवानांना भाव नाही, त्यांना आम्ही तिकडे पाठवतोय. मामला काय? कोण निघालं इंग्लंडला? काही नाही हो, हा बेवकूफ काहीतरी बोलू लागला. बापूजी माफ करा, आपल्याला माझ्या बोलण्यानं दुःख झालं. मी माझे शब्द परत घेतो. अचानक बाहेर गडबड ऐकू येते. काय झालं? बाहेर गडबड कसली? थांबा, मी बघून येतो. चाचा, देश विदेशातून तारा येत आहेत बापूंना. काही अभिनंदनाच्या तर काही उपोषण सोडा अशा. लाहोरहून जी तार आली तिनं थोडी आशा वाटली शांततेची. तिथल्या मुसलमानांनी विचारलंय की बापूजींचं उपोषण थांबवण्यासाठी आम्ही काय करू शकतो. मी इथल्या मुसलमानांना सांगतो तेच. त्यांनाही लागू हिंदूंशी भावासारखं वागा. प्यारेलाल बाहेरून येतो. प्यारेलाल काय चाललंय? तर नाही नाही, आपल्यामुळे नाही. बाहेर शीख मंडळी घोळका करून उभी आहेत. त्यांच्याकडून कळलं ते फार भयंकर आहे. पश्चिम पंजाब मधल्या गुजरावला स्टेशनात हिंदू आणि शिखांवर मुसलमानांनी हल्ला केला. प्रचंड हत्याकांड झालं. शीख मोठ्या संख्येने मारले गेले. शीख भगिनींवर अत्याचार झाले. पण हे सांगायला ते इथं का आले? कुठंही रक्तपात झाला की त्याला बापूंनाच जबाबदार धरलं जातं. पाहिलं ना, ज्यानं जन्मभर प्रचार केला, स्वातंत्र्य युद्धात अहिंसेचा महिमा जगाला दाखवून दिला, त्या अहिंसेच्या पुजाऱ्यालाच हिंसेसाठी जबाबदार धरलं जावं याहून अधिक मोठी विसंगती कुठली? मी बाहेर जाऊन समजूत घालू का त्यांची? तुम्ही या मुसलमान समोर आला तर ते जिवंत सोडणार. सुरावर्दी साहेब, माझ्या उपोषणाची काळजी करणाऱ्या पाकिस्तानांना कोणीतरी विचारायला हवं की तुमच्याकडे हे काय चाललंय. तिथल्या हिंदूंना शिखांना निदान जगू तरी देणार आहात की नाही तुम्ही? पाकिस्तानात असं राहिले तर माझ्यासारखे 10 गांधी आले तरी ते भारतात मुसलमानांना वाचवू शकणार नाही. पाकिस्तान स्वतःला पाक म्हणवतं पण त्याची निर्मिती पाप आहे. मुळात मुस्लिम लीग हेही एक पापच आहे. आमच्याकडे ही अशा काही संघटना आहेत ज्या स्वतःला माणूस समजत नाहीत, हिंदू समजतात. ह्या सर्वांच्या पापांची फळं शेवटी काय मिळणार आहे? सगळे धर्म शिल्लक राहणार आहेत, पण ते ज्याच्यासाठी तो माणूस मात्र नष्ट होणार आहे. बापूजी शांत व्हा, प्रेम करा आणि शांत व्हा. सगळं ठीक होईल बापूजी. तुमचा राम आमचा रहीम आपल्याला या संकटातून वाचवेल. पण तुम्ही मी येत जाईन अजून. आता निघतो. मौलवी साहेब, घाबरू नका त्या बाहेर जमलेल्या गुंडांना. मी आहे तुमच्यासोबत. माझ्या गाडीतून सोडतो मी तुम्हाला दोघांना घरापर्यंत. चला. तिघेही जातात. प्यारेला त्यांना बाहेर सोडायला जातो. बापू बरं वाटतंय का आता? नको. प्यारेलाल परत येतो. त्यांच्या बरोबर पंडितजी. ती शीख मंडळी ती कशासाठी उभी आहे तिकडं टोळकं करून? गुजरात पोहोचते ती भयंकर बातमी माझ्यापर्यंत, पण त्याचा इथं येऊन हुल्लडबाजी करण्याशी काय संबंध? काहींच्या हातात तर तलवारी देखील दिसल्या. प्यारेलाल, पोलिसांना बोलवू या ना आपण. नको, हे आपलं प्रार्थनास्थळ आहे, इथं हिंसक पोलीस दल नको. ठीक आहे, जशी आपली इच्छा. बापूंची तब्येत कशी आहे आता? दिवसभर बरी होती. प्रार्थना सभेत बोलले सुद्धा उपोषणाच्या हेतूविषयी. लोकांनी चांगली दाद दिली त्यामुळे उत्साह वाढलाय. पण मघापासून खोकल्याची ढास लागते. बर, फार वेळ बसत नाही म्हणजे बोलण्याचे श्रम वाचतील त्यांचे.
55 कोटी ते चांगलं लक्षात आहे आमच्या. आज रात्रीच त्यासाठी तातडीची मीटिंग बोलवली आम्ही. राजेंद्र बाबू, मौलाना आझाद, परदेश मंत्री सगळे हजर असणार आहेत. सरदार पटेलांच्याही संपर्कात आहोत आम्ही. छान छान जवाहर, नसलो तरी माझं शांती कार्य वारसा हक्कानं तुलाच चालवायचं आहे. असं का म्हणता? आपण आणखी पुष्कळ वर्ष जगाव, आपलं उपोषण यशस्वी व्हावं यासाठीच तर आमचे सर्वांचे प्रयत्न चाललेले आहेत. हरिलालला तर मी केलेलं काहीच कधी रुचलं नाही, पण देवदाससुद्धा या उपोषणापासून दुरावेल अशी भीती वाटते. आता तुझाच काय तो भरवसा आहे. अचानक बाहेरून आरडा ओरडा, मोठमोठ्याने दिलेल्या घोषणा ऐकू येत. खून का बदला खून से, बदला लेकर ही रहेंगे हम. गांधीजी को मौत दो, गांधीजी को मौत दो. पंडितजी धावत वाला. कोणाची छाती आहे गांधीजी को मौत दो म्हणण्याची? माझ्या समोर हे परत बोलून दाखवा. जवाहरलाल नेहरू तुम्हाला आव्हान देतोय, ज्या कुणाला गांधीजींची हत्या करायची असेल त्याने आपली तलवार प्रथम माझ्या छातीत खुपसावी, नाहीतर ती म्यान करून इथून निघून जावं. क्षणात पूर्ण शांतता पसरते. काही क्षण बाहेरच थांबून पंडितजी आत येतात. बाबू त्यांचा हात उचलतात, तो आपल्या गालांशी दाबून येतो. बापू. अंधार. अंक पहिला समाप्त. एक 5 मिनिटाचा आपण मध्यांतर घेतोय आणि सकाळपासून. डॉक्टर, एकूण काय मत आहे तुमचं? बापूंचं उपोषण थांबायला हवं शक्य तेवढ्या लवकर. परिस्थिती गंभीर आहे, अशक्तपणा वाढतोच आहे, पण इतरही कॉम्प्लिकेशन्स आहेत. गरम पाणी इंटेकचं प्रमाण 68 अंशांवरून 28 अंशांवर आलं आहे. शरीरात पाणी साठत राहत आहे, म्हणजेच किडनी हळूहळू काम करीन अशी होते. प्लीज मला तपशीलवार लिहून द्या. आजपासून रोज बापूंच्या तब्येतीची माहिती देणारं बुलेटिन आम्ही प्रसिद्ध करतोय. वृत्तपत्र आणि रेडिओ यांनाही ही माहिती हवी. ठीक आहे, लगेच पाठवून देतो रिपोर्ट. मात्र उपोषण लवकर संपावं चे प्रयत्न चालू ठेवा. इथलं वातावरण झपाट्याने बदलते, लवकरात लवकर शांतता नांदावी यासाठी आपली प्रधान आणि मंत्रिमंडळ शक्य ते सारे प्रयत्न करत आहेत. पण शेवटी सगळं बापूंच्याच हातात आहे आणि त्यांनी ते परमेश्वरावर सोपवलंय. बापू बसले आहे. मित्र हो, कोणीही माझी काळजी करू नका. देशाची करा, स्वतःची करा. चित्त वैरभाव विरहित द्वेषमुक्त करा. देशात शांती पसरू द्या. तसं होईपर्यंत माझं उपोषण चालूच राहील. कदाचित त्यात मला मृत्यू येईल, काळजी कशाला. जन्मलेला प्रत्येकच जण मरणार आहे. मृत्यूचं भय नको, तो आपला मित्र आहे. सर्व दुःखांमधून आपली सुटका करणारा तारणहार आहे. कृपया बापूंना विश्रांती घेऊ द्यावी, त्यांचं उरलेलं भाषण. चला बापू. बापू मनू आणि आभा यांच्यासोबत आत येतात. बापू, आम्हाला एक गोष्ट आपल्याला सांगणं भागच आहे. उपोषण थांबवलं नाही तर आपल्या किडनीला धोका आहे. कदाचित ती कायमची नादुरुस्त होण्याचा संभव आहे. हे लक्षात घेऊन तरी तुम्ही. डॉक्टर, मी उपोषणाचा, पण डॉक्टरांच्या सल् ल्याने नाही. माझा सल्लागार, मार्गदर्शक एकटा तोच आहे, सर्व शक्तिमान परमेश्वर. त्या परमेश्वराला माझ्या या दुबळ्या देहाचा इथे उपयोग होणार असला तर वैद्य काहीही म्हणालं तरी तो मला जिवंत ठेवी. उपयोग नसला तर घेऊन जाईल. मी आता केवळ त्याच्या हातात आहे. म्हणून मला ना भावी दुष्परिणामांची काळजी. ठीक आहे प्यारेलाल, रिपोर्ट पाठवतो मी. बापू येऊ मी? थांबा थांबा क्षणभर. ते आभार मानायचे. तुम्ही मला धोक्याचा इशारा दिला. बुलेटिनद्वारे तो सगळे, त्यामुळे देशाला जर खरोखरच माझी गरज असेल
तर तो शांततेसाठी झटपट पावलं उचलेल, म्हणून इशाऱ्यासाठी धन्यवाद. डॉक्टर नमस्कार करून प्यारेला त्यांना बाहेरपर्यंत सोडायला जातो. मनो, मीराबेनला पत्र लिही आणि कळव की मी आनंदात आहे. काळजी नको. द स्टेट्समन उत्पादक आर्थर मूर तो तिकडे माझ्याबरोबर उपोषण करायला लागलाय. त्याला म्हणावं हा वेडेपणा सोड, त्यापेक्षा लोकात मिसळ आणि त्यांचं मतपरिवर्तन कर. जरूर कळवे. पण समजा केलं त्यांनी उपोषण, तर बिघडलं कुठे? वा, असं कसं करता येईल उपोषण? ते अंतस्फूर्ती. उपोषण म्हणजे काय? पोट साफ करण्यासाठी केलेलं लंघन आहे का? उपोषण आध्यात्मिक असतं. प्रत्यक्ष परमात्म्यावर विश्वास असेल तरच उपोषणाची अंतस्फूर्ती येते. प्यारेलाल परत येतो. बापू, डॉक्टरांचं सांगणं गंभीरपणे घ्यायला हवं आणि उपोषण सोडायला हवं. अहो, काही जणांना वाटतं की तुम्हाला मुसलमानांविषयी प्रेम आहे, त्यांच्यासाठी तुम्ही हे उपोषण आरंभलंय. मग अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी उभं राहायला नको का? भारतात मुसलमानांच्या आणि पाकिस्तानात हिंदूंच्या शिखांच्या हक्कांची काळजी घेतलीच पाहिजे. दारात घनश्यामदास बिर्लानी. या या बिर्लाजी, बापू आठवण का? लगेच निघणार आहे मी, बापूंना जास्त श्रम नाही देणार. बापू, बिर्लाजी आलेत. म्हणू, तू कशी आहेस बेटी? विचारू नका, माझ्यासाठी दिवसाचे 18 तास राबून पार खंगून गेली आहे. ईश्वर माफ नाही करणार माझ्या या पापात. आणि आपली तब्येत? हा, मला खरं असं वाटतं रिजनसाठी एक लेख लिहायचं डोक्यात आहे. इतरही खूप योजना आहेत. दिवसेंदिवस वातावरण सुधारतंय. हिंदू मुस्लिम दृष्टीनं भराभर पावलं टाकली जात आहेत. बापूंच्या उपोषणानं क्रांतीच होते म्हणा ना. मग उपोषण मध्येच सोडलं तर ही क्रांती आपणहून उधळल्यासारख्या नाही का होणार? तुमचा बेत अचाड आहे सगळ्या समाजाच्या शुद्धीकरणाचा. निदान स्वतःच्या शुद्धीकरणाचा तरी प्रयत्न आहे. शुद्धीकरणासाठी शरीर तर सुदृष्ट हवं ना. त्याची काळजी माझा राम घेतोय. पासून राम नाम घेत राहिलो तर किडनी सुधारणं देखील अशी. पुराणात छोट्या नचिकेताचे उपोषण यम घाबरला, मग इथं एक महात्मा उपवास करायला लागल्यावर तो घाबरल्याशिवाय राहील का? बरं, इथं काही हवं नको. बिर्लाजी, आपल्यासारख्या अत्यंत व्यग्र व्यक्तीनं खरं तर उपवास करण्यासाठी सुद्धा प्रत्यक्ष यायला नको. तुमचा व्रजमोहन आहे ना, तो आम्हा साऱ्यांची अगदी उत्तम व्यवस्था ठेवतोय, काळजीच सोडा. आपल्या उपोषणापासून इथं माणसांची वर्दळ वाढली आहे. तुम्हाला आणखी एखादं दालन द्यायला सांगू का? मुळीच नको. बिर्लाजी, तुम्ही आधी दिलंय तेच खूप आहे, आणखी कशाची अपेक्षा करणं चूक ठरेल. एवढी जिथं जाल तिथं लोकांच्या शुद्धीकरणाचं काम करत राहा. हो हो, नक्की. लॉर्ड माउंटबॅटन भेटले होते का अलीकडे? हो, परवा आले होते चौकशीला. मी म्हटलं उपोषणामुळे या महमूदाकडे माउंट चालून आला. निघतो मी, तुमच्या रामाला सांगा तुम्हाला आराम द्यायला. हो हो. बापू, श्रम झाले का? सरदार पटेलांचं पत्र आलंय, ते वाचून दाखवलं तर चालेल? आत्ताच वाचलं पाहिजे का? त्यात बापूंना मनस्ताप होण्यासारखं काही असलं तर? पण वेळेत वाचून दाखवलं नाही तर तेही आवडणार नाही बापूंना. वाच. तीर्थरू बापूजींना सादर प्रणाम. आपले उपोषण चालू असताना मला अचानक काठेवाडला जावे लागत आहे, हे क्लेशकारक आहे, पण कर्तव्य पाळणे भाग आहे. माझे ओझे इतके वाढले की त्याखाली चिरडून जाईनसे वाटते. हे असे चालू ठेवणे हे माझ्या स्वतःच्या हिताचे नाही आणि देशालाही हानिकारक आहे. जवाहरवर तर माझ्यापेक्षा हे अधिक ओझे आहे, पण वय झाल्यामुळे ते हलकं करणं इतका मी मौलाना आझाद यांनाही पसंत पडत नाही. ऊट शूट आपल्याला माझी बाजू घ्यावी लागते, हेही मला असह्य होते. अशा परिस्थितीत आपण मला रजा दिली तर ते माझ्या आणि देशाच्याही फायद्याचे ठरेल. सहकाऱ्यांना ओझे वाटत असताना राहिलो तर तो सत्तेचा लोक ठरेल. तेव्हा मी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे हेच बरे. सहकरणपूर्वक प्रार्थना करतो की उपोषण सोडावे
आणि त्यानंतर माझा प्रश्न तडीला न्यावा. कदाचित माझा प्रश्न आपल्या उपोषणांच्या कारणांपैकी एक असू शकेल. आपला हितैषी वल्लभ पटेल. प्यारे सरदारांना माझे अनेक आशीर्वाद दे. त्यांना लिही की तुमची मतभिन्नता मी समजू शकतो. अहिंसेचा आग्रह धरून गृहमंत्रीपद चालवणं अतिशय कठीण आहे. तरीही कुठल्याही कारणानं जवाहरची साथ सोडू नका. कधी नव्हे इतके आज आम्हा सर्वांना तुमची गरज आहे. तेव्हा काही दिवस परिस्थिती बदलेल. तुमचा पितृतुल्य सुहृद बापू. पंडितजी आजारी येतात. प्रणाम बापू. सलाम अलैकुम बापूजी. अरे वा वा वा, प्रधानमंत्री आणि शिक्षण मंत्री साथ साथ, दोन दोन थोर राजकारण्यांनी एकत्र भेट द्यावी इतकं विशेष काय घडलं बरं? खरोखरच एक विशेष कारण आहे. भारत सरकारनं पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा पक्क ठरवलाय. फारच छान. अर्थात यात आपल्या देशाची कर्तबगारी काही नाही, हे केवळ कर्तव्य पालन आहे. काय झालं असेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण मौलाना जितकं माझं मन ओळखतात तितकंच मीही त्यांचं मन ओळखू शकतो. ते म्हणाले असते, आपण जर डोकं आपटून घेतलं तरी त्या म्हाताऱ्याचा निश्चय ढळणार नाही, इतका हटवादी आहे तो. त्याच्याशी वाद घालणं फुकट आहे. तेव्हा करण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तो म्हणेल ते एकदा देऊन टाकणार. असंच झालं ना? बिलकुल गलत. मी हटवादी म्हणालो नाही, आग्रही म्हणालो, सत्याग्रही. आणि सत्याग्रही माणसानं पाहिजे हा तर आपल्या संबंध चळवळीचा मूलाधार आहे. खरंय ना पंडितजी? हो. आणि सत्याग्रही कधी खोटं बोलतो? पण नुसत्या तोंडी आश्वासनावर भागायचं नाही. तोंडी काय म्हणून, आम्ही इथं यायच्या आधीच रिझर्व्ह बँकेला ऑर्डर दिली गेली आहे. वा, हे चांगलं झालं. सन्मान राखा. ह्या प्रामाणिकपणानं आपल्या देशाचीही मान उंचावली. आता पाकिस्ताननं देखील काश्मीर प्रश्न सन्मानानंच सोडवावा. वैरभावाला कायमची मोठ स्नेह भाव जागवावा. मग आता आपणही सोडणार नव. संबंध काय पाकिस्तान करून टाकावं यासाठी हे उपोषण कधीच नव्हतं. हा, उपोषणाच्या शुद्धीकरणाच्या मूळ हेतूंपैकी तो एक हेतू होता, ज्या योगे दोन राष्ट्रांमधलं वातावरण शुद्ध होऊ शकेल. पण अजून हिंदू आणि मुसलमान यांच्यातलं वैमनस्य पूर्णपणे नाहीसं कुठं झालंय. ते नाहीसं होईल तेव्हाच उपोषण संपेल. जेवढ्या लवकर दिल्लीतली जनता बदलेल तेवढ्या लवकर सोडील. पण बापू, आम्ही सांगतोय ना की जनता बदलली, त्यावर तुमचा विश्वास नाही. अहो, 130 हिंदू संघटनांनी एकत्र येऊन वचन दिलंय की दिल्लीतल्या मुसलमानांनी निर्धास्त राहावं, त्यांना संपूर्ण संरक्षण मिळेल. ते तुम्हाला खरं वाटत नाही का? मग लोक बदलले हे तरी कसं सांगतो? माझ्या 7 अटी आहेत. मुसलमानांचा धर्म आणि जायदाद यांच्या संरक्षणाविषयी आहेत त्या. तसं कशाला? त्या 7 अटी लिहिलेला कागदच मी तुम्हाला देते. टेबलाचा खण उघडून मनू एक कागद काढते व पंडितजींना तो देते. छान. डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व जाती जमातींच्या 130 सभासदांची सेंट्रल पीस कमिटी स्थापन केली. सेंट्रल पीस कमिटीचे सर्व सभासद या 7 अटी मान्य असल्याच्या पत्रावर सह्या करते. मग तरी सोडाल ना उपोषण तुम्ही? हो, मात्र सर्वांनी म्हणजे सर्वांनी सह्या केल्या तर. म्हणून मला थोडं मळमळल्यासारखं होतंय. मी जरा आत जाऊन पडतो. बापू कसे बसे मनूच्या आधाराने आत जातात. पंडितजी, खरोखरच का आपण सर्वच्या सर्व सभासदांच्या सह्या घेऊ शकू? कारण त्या सत्याच्या पुतळ्यासमोर किंचितही असत्य ठेवणं योग्य होणार नाही. त्यापेक्षा त्यांना त्यांच्या रामाच्या हातात सोपवलेलं बरं. समय काळच काय तो निर्णय घेईल. वी आर ॲक्च्युली रनिंग आउट ऑफ टाइम. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. बापूंना मळमळ आहे हे फार वाईट लक्षण आहे. आता कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. ते बोलतायत हसतायत म्हणून आपण निश्चिंत आहोत, पण त्यांचा क्षणी कशीही पलटी खाऊ शकतं. अचानक ते कोमात गेले तर त्यांच्या अटी कशा काय मान्य करणार? उपोषण कसं थांबवणार? तेव्हा जे काय करायचं
ती तातडीनं करायला हवं. आता प्रत्येक क्षण मुलाचा आहे. आम्ही बापूंचे सब ठीक हो जाएगा. आपण लगेच कामाला लागू. त्या 7 शर्तींवर सर्वांच्या सह्या घेऊ शक्य तेवढ्या लवकर. बाकी सब खुदा के हात में. क्षणिक अंधार. 17 जानेवारी 1948 लगेच प्रकाश येतो. रात्री 9 सुमार प्यारेलाल बाहेरून येतो. मनू बाहेर येते. बापू फार थकलेत. पाणी सुद्धा प्यावंसं वाटत नाही इतकं मळमळत आहे. गुंगीतच आहेत असं म्हणायला हवं, कारण बिछाण्यावर झोपले असतानाच मला बिछाण्यात निजव असं म्हणत होते. आता काय होईल रे प्यारे भाई. आपण आशा सोडायची नाही. डॉक्टर राजेंद्र बापू पासून सर्वांचे प्रयत्न चाललेत सर्व संघटनांना एकत्र आणण्याचे. दिल्लीतलं सर्व कामकाज आजच्या दिवसासाठी थांबवून हिंदू शीख आणि मुसलमान यांनी एकत्र मोर्चा काढला. लाखभर लोक होते त्यात. आता हे सगळं चाललंय ते बापूंचे प्राण वाचावे, पण उपोषण संपल्यानंतरही सर्वांच्या भावना अशाच राहतील का? काळजी वाटते ना बापूंना. म्हणून तर हा सह्यांचा आग्रह एक गोष्ट निश्चित करण्यासाठी. आणि आश्चर्य म्हणजे इतक्या विकवल अवस्थेतही जनता बापू आज 5 मिनिटं बोलले प्रार्थना सभेत. तुला ऐकायचंय? ही घे टेप लाव. प्यारेलाल टेप लावतो. भारतानं पाकिस्तानला त्यांचे 55 कोटी रुपये परत केले का? मुसलमानांना खुश कर नाही. भारत राष्ट्र तरी खुश करण्यासाठी निर्णय घेत नाही, पण आत्मशुद्धीसाठी केलेल्या या उपोषणामुळे सरकार आधी केलेल्या ठरावा पलीकडे जाता आलं. मोठं काय असतं? आम्ही केलं ते न्यायाचं केलं. आता पाकिस्ताननं स्वतः कुठं चुकतोय हे तपासून बघावं. मला हे सांगणं भाग आहे. मृत्यू शय्येवर आहे. चुकीचं सांगू शकत नाही. मनू टेप बंद करते. का असं म्हणतात ते? का म्हणतात की मी मृत्यूशय्येवर आहे? ते खोटंय मनू. खोटं कसं असेल? बापू कधी खोटं बोलतील का? त्यांना मला कलंक लावाय, मी त्यांच्या सेवेत कमी पडले म्हणून असं झालं असं दाखवून द्यायचं जगाला. वाईट येते. त्याचा राग येतोय, खूप राग येतोय. याच डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडितजी, मौलाना आझाद आणि डॉक्टर उभे आहेत. सगळे काहीसे थकलेले. मनू, राजेंद्र बाबू बघ, हे चांगली बातमी घेऊन आलेस. बसा, मी बापूंना. त्यांना झोप लागली असेल तर त्यांनी सांगितलंय आपण आलात की उठवायला. शेवटी आपण सर्वांची दिवसभराची मेहनत कारणी लागली म्हणायची. आमची मेहनत नाही, बापूंची पुण्याई आहे. मनू बापूंना घेऊन येते. बापू कष्टाने पावले उचलत आहेत. डॉक्टर, आज उपोषण सुटलं तर सगळं ठीक होईल ना? आज उपोषण सुटलं तर आशेला जागा आहे. पीस कमिटीचा रिपोर्ट घेऊन आलोय. मनो, माझा चष्मा घ्या. सर्वांनी सह्या केलेल्या दिसत नाहीयेत यावर. हो, आम्ही सर्वांशी संपर्क साधला होता. त्यांच्या सह्यांचं महत्व देखील पटवून दिलं. तरीही काही हिंदुत्ववादी संघटनांचे सभासद सभेला गैरहजर राहिले. त्यांच्या सह्या नाही आहेत त्यावर. ठीक आहे, त्यांना दुसरी कामं असतील. उद्या, परवा, कधीही चालेल, पण सर्वांच्या सह्या मिळवण्याचा प्रयत्न करा. घाई करू नका. परिणाम दीर्घकालीन व्हायचा असेल तर पाया पक्का हवा. 100% संघटनांचं परिवर्तन व्हायला हवं. हे मला देताय ती अगदी अस्सल हवी, ती मिळवा. मला जगवण्यासाठी कसली घाई करू नका. मी मरणार असेल तर मला म्हणू द्या. श्रीराम श्रीराम. सावकाश अंधार. छाया प्रवेश. उपोषणातून वाचला तरी तो आपल्या हातून मरेल. सत्य अहिंसेचा त्याचा आक्रोश कायमचा थांबेल. बरं का बडगे, आम्ही दोघे विमानानं दिल्लीला पोहोचतो. कॉनॉट सर्कस मधल्या मरीना हॉटेल मध्ये राहतो. खोटी नावं धारण करून हा M देशपांडे, मी S देशपांडे.
एम देशपांडे एस देशपांडे 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 बडगे रातोरात रेल्वेने निघा आमच्या पाठोपाठ दिल्लीला हजर व्हा. खरं नाव देऊ नका कुठेही कोणालाही. सगळा व्यवहार खोट्याचाच होईल. सत्याचा बिमोड असत्याने होईल. सत्याचा बिमोड असत्यानेच होईल. दिल्लीत जमलो. आता करूया शुभ कार्याला सुरुवात. कार्य पार पाडण्यास होळीच न घालवता वेळ. चला बिर्ला हाऊस वर. या आलिशान बंगल्यात राहतो तो गरिबांचा काही वारी. सेक्रेटरींना भेटायचं आहे. अशी गेट कीपरला मारू की तो आज जाईल आपोआप. आपला रस्ता बिर्ला. तुम बघा ती प्रार्थनेची जागा. इथेच बसून करतो बुद्धा देशाची दिशा भूल. सत्य अहिंसेच्या मारून वेटगळ भूल थापा. पहा पहा त्या पाटीतल्या फटी सोयीस्कर ज्यांच्या मधून सहज झाडता येईल रिव्हॉल्वर. त्या क्षणी कोसळेल म्हातारा भुईवर. सारी बडबड ऐक्याची संपूनच जाईल. सत्याचा बिमोड असत्याने होईल. सत्याचा बिमोड असत्यानेच होईल. जवळच आहे नोकराची खोली. तिची खिडकी आहे लांब रुंद चांगली. तिच्यातून सहज फेकता येईल हातबॉम्ब. प्रार्थनेसाठी हात जोडून बसलेल्या त्या पाठमोऱ्या निशस्त्रावर. शिवाय इथूनच फेकता येतील गन कॉटन स्लॅब्स इकडे तिकडे. जमलेल्या जनतेचे चित्त वेधायला दुसरीकडे. आता चला परत जाऊ हिंदू महासभा भवनावर. प्रॅक्टिस करायला पिस्तूल उडवण्याची भावना पाठीमागच्या जंगलात. चल शंकर चला बडगे. गोडसे आपटे तुम्हीही चला जंगलात. हटकलो कोणी तर सांगू. आम्ही पर्यटक पाहतो वनश्री. मारू थाप सुचेल ती सहज खपून जाईल. सत्याचा बिमोड असत्याने होईल. सत्याने होईल. मरीना हॉटेल खोली नंबर 40. तो बघा नथुराम पडलाय आरामात खाटेवर. कामाला लाग. झोपून चालायचं नाही. हाती आहे एक फार मोठं कार्य. देशाला वाचवण्याचं एका भंपक म्हाताऱ्यापासून. करायचं आहे राष्ट्रोद्धार. नष्टच करायचं त्या बाबाचं स्थान लोकांच्या मनातलं देव्हाऱ्यातलं. यासाठी उपयोग नाही संयमाचा विवेकाचा. उपाय आहे थेट फक्त त्या असुराच्या वधाचा. आता मालाची वाटणी करा. सगळी तयारी जय्यत करा. दक्ष रहा सारे. एक सात दक्ष. आज सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी गोपाळ आपटे इशारा देतील. मदनलाल फोडेल गन कॉटन स्लॅब खिडकी मधून पाठीमागच्या. बडगे बुड्ड्यावर एकच गडबड उडेल. होईल गोंधळ त्यात आपण काढू पळ. बिनचूक सारे काही तडीला जाईल. सत्याचा बिमोड असत्याने होईल. सत्याचा बिमोड असत्यानेच होईल. अंधार प्रवेश दुसरा बिर्ला हाऊस. लाल डायरी लिहित बसला आहे. मनू येते. बापू काय करतायत? झोप लागले. शक्य तर प्रार्थना सभेच्या वेळेपर्यंत उठवणारच नाहीये त्यांना. नेहमीचच डायरीत नोंद. त्याशिवाय पुढच्या पिढ्यांना खरा इतिहास कसा कळेल? पण पुढच्या पिढ्यांसाठी कोणीतरी खोटं करून ठेवतच असेल. डायरीला जबाबदार आहेत असा प्रवाद आतोय ना. नोंद करत एखादा प्रसंग असा घडतो की त्यामुळे आजवरच्या सगळ्या नोंदीचं सार्थक व्हावं. परवाचा बापूंनी उपोषण सोडला तो अविस्मरणीय प्रसंग. 18 जानेवारी 1948 गुरु गोविंद सिंगांचा जन्मदिवस. गुरुद्वारा तिथं बापूंसाठीच प्रार्थना चालल्या होत्या. मौलाना आझादजींनी मोसंबीचा 8 अंश रस बापूंना पाजला आणि मृत्यूचं सावट एकदम दूर झालं. पवित्र अतिपवित्र त्यावेळच्या आनंदी आनंदाची पूर्ती नोंद करून ठेवलीस ना तू? हो आणखीही काही काही नोंद करून ठेवलंय. आदल्या रात्रीपर्यंत बापूंचे प्राण संकट काही हिंदू संघटनांनी 7 अटींच्या वचनपत्राला केली. मात्र बापूंनी मृत्यू असतानाही तडजोड केली नाही. परत राजेंद्र बापूंनी त्या अडेल चट्टांना भेटून कशा बशा त्यांच्या सह्या घेऊन त्यांच्या सगळ्यांची नोंद करून ठेवली मी. डॉक्टर येता. नमस्कार. उपोषणानंतर आता काय म्हणतोय आमचा पेशंट? वजन 108 पाऊंड झाले तरीही अशक्त वाटतंय. चालताना पाय लटपटतात. मध्येच तोलही जातो. डॉक्टर कधी होतील बापू पूर्वीसारखे? पण मला मुख्य काळजी वाटते ती त्यांच्या किडनीची. ती आणखी डॅमेज झाली नाही म्हणजे मिळवलं. तुम्ही सांगाल तेव्हा धान्यातलं काहीतरी करून देऊ. आता भाज्यांचं सूप देते. त्याचा परिणाम झाला? झालं ना. लगेच सूत कताई करायला बसले.
म्हणाले, आजपासून अन्न खायला सुरुवात केली आहे ना, मग श्रमाशिवाय अन्न खाणं ही चोरी आहे. असला पेशंट मिळाला भाग्य लागतं आणि आम्हाला ते लाभलं. बापू झोपले असतील तर मी नंतर येतो चेकिंगला. तुम्हाला रिपोर्टची घाई नाहीये ना? नाही नाही, आजपासून बुलेटिन देणं बंदच केलं आम्ही. उपोषणानंतर असं जाहीर केलं. बरं तर मी नंतर येतो. सरदार पटेल आणि जहांगीर येतात. या या सरदारजी, बसा जहांगीरजी. नमस्ते. जहांगीरजी, बॅरिस्टर जीनाला आता माझ्याविषयी पूर्वीची आत्मीयता राहिलेली दिसत नाही. गेल्या 4 महिन्यात जीनासाहेब पुष्कळ बदलले आहेत. कशावरून? देणं पदरात पडल्यानंतर अजूनही ते म्हणतायत की सरदार पटेल 55 कोटी देण्याच्या विरोधात होते. खरं आहे ना सरदार? वाद आणखी चिघळायला नको असेल तर मी गप्पच राहिले ना. हे बदलले असते तर सरदारांविषयी या अफवा का करतो? ते मग हे माणसं फोडायचे उद्योग कशासाठी? शांत व्हा बापू, हवं तर नंतर बोलू आपण त्यांच्याशी. नाही, मला या प्रश्नाचा सोक्षमोक्ष आत्ताच लावायचा आहे जहांगीर साहेबांकडून आणि सरदारजींच्या समोर. मी पाकिस्तानात येऊ शकतो की नाही, जिनांचं धोरण काहीही असलं तरी मला त्याची पर्वा नाही. माझा जीव तिळतीळ तुटतो तो तिथल्या माझ्या बांधवांसाठी, माय भगिनींसाठी. म्हणून निलाझऱ्यासारखा पुन्हा पुन्हा विचारतो की मी पाकिस्तानात येऊन तिथल्या जनतेशी बोलू शकतो का, तिथं मोकळेपणाने फिरू शकतो का? माझा मित्र आहे पाकिस्तानात, वकील आहे तो. तो म्हणतो त्यात पण विदाऊट अथॉरिटी हक्कानं नाही येऊ शकत. मात्र सहज चालले तर काही अडचण नाही. म्हणजे शांतता निर्माण करायला हवी आहे, पण ती त्यांच्या अटीवर. कशाला माझ्यावर हे उपकार? समजून घ्या, म्हणजे आपण त्यांच्याशी चांगलं वागलो तर, पण नाही वागलो तर ती वाटते मुसलमानांना. खोटं आहे, साफ खोटं. तुम्हाला काय वाटतं? इथल्या मुसलमानांशी चांगलं वागण्याचं आम्ही नुसतं नाटक करतोय. इथल्या हिंदू शीख निर्वासितांनी स्वतःला उघड्यावर पडावं लागलं तरी मुसलमानांना घरं परत केली, मशिदी मोकळ्या करून दिल्या. आणखी किती चांगलं बघायचं? दिल्लीतल्या प्रत्येकानं एकोपनंतरच मी उपोषण सोडलं, त्याची काहीच किंमत नाही. 7 दिवसात एवढं प्रचंड परिवर्तन झालं, त्याची महती लक्षात न घेता तुम्ही उलट माझ्यावरच शंका घेताय. जिना आता काही निर्णय घेईल असं मला वाटत. माझा त्याच्यावर आता बिलकुल विश्वास राहिलेला नाही. बापूंना खोकला अनावर होत म्हणून त्यांना पाणी देते शांत करण्याचा. मला वाटतं जहांगीरजी, बापूंना डिवचणं तुम्ही आता थांबव. त्यांची बाजू सत्याची आहे, नेहमीच असते. तुम्हाला बाजू मांडायची होती, कर्तव्य म्हणून मी तुम्हाला घेऊन आलो. पण झालं, या परिस्थितीत बापू पाकिस्तानात येणार नाहीत. तिथल्या जनतेला जरी ते यायला हवे असले तरी तिथल्या राज्यकर्त्यांना नको असेल तर बापू स्वतःला कुणावर लादणार नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही. आम्ही येतो बापू, आपण विश्रांती घ्यावी. जहांगीरांना बरोबर घेऊन सरदार पटेल जातात. बापू प्रयत्नपूर्वक उठून आतल्या खोलीत जातात. मनू त्यांच्या सोबत जाते. बाहेर रिमझिम पावसाला सुरुवात होते. मनू बाहेर येते, क्षणभर पावसाकडे पाहा. प्यारे भाई, पाऊस सुरू झाला, सभा घ्यायची का या पावसात? अगं हा नुसता रिमझिम पाऊस आहे. लोक तर मुसळधार पावसात देखील बापूंचं भाषण ऐकत उभे राहतात. आजही मोठ्या संख्येनं येतील, बघशील तू. हो, हे झालं श्रोत्यांचं, पण बापूंचं काय? आज त्यांना बोलण्याचा खूप त्रास झाला, खोकलाही वाढलाय. आजची प्रार्थना सभा रहित केली तर नाही चालणार का? नाही, त्यामुळे मनस्ताप होईल बापूंना आणि तब्येत अधिकच बिघडेल. ठीक आहे, मग घेऊया सभा. हा, पण बापू जितकं कमी बोलतील तितकं बर. भाषणासाठी तयार केलेल्या मंचावर बापू. सत्य हा शब्द उठवूनच मी ज्या सत्यरूपी परमेश्वरानं माझ्या या आध्यात्मिक साहसाचा यश घडवून आणला तोच यापुढेही तुम्हाला मार्गदर्शन.
आज थोडं लोकशाहीविषयी बोलू. आपल्याला लोकशाही हवी आहे, पण ती पाश्चात्यांची नको. सर्वात दुबळ्या माणसाची सर्वात शक्तिमान माणसाशी बरोबरी व्हावी ही आपली लोकशाही. वरच्या माणसाला ही पंतप्रधानांचा दरवाजा उघडा. एकाएकी प्रचंड धमाका होतो, लोकांमध्ये गोंधळ उडतो. भाषण केल्याप्रमाणे त्यांना मिठी मार. नको म्हणू, काहीही झालेलं नाहीये. थांबा थांबा, ओ जागचे उठू नका, कोणीही घाबरू नका, काहीही झालेलं. पलीकडे फौजी सराव करतायत नेमबाजीचा, त्याचा आवाज आहे. हा ऐका ऐका, शांत राहा. मी सांगतो ना, शांत राहा. आत्ताच आपली परीक्षा घेतली गेली. विशेष काहीच झालेलं नसताना जर आपण नुसत्या मोठ्या आवाजानं भेदरून गेलो तर खरोखरच काही झाल्यावर आपलं काय होईल? म्हणून म्हणतो, निर्भय व्हायला हवं. कठीण प्रसंगातही शांत राहणं शिकायला हवं आपण. वरांड्यावर सावकाश अंधार होतो आणि बैठकीची खोली उजळते. समोर बिर्ला हाऊस मधला नोकर. छोटूराम, तुझं म्हणणं आता जो धमाका झाला तो कोणीतरी ठरवून घडवलेला होता. ती मंडळी आज सकाळी येऊन गेली. तिघे चौघे होते बघा. गेट किपरनं त्यांना आत कसं सोडलं काय माहित, पण थेट आमच्या नोकरांच्या खोलीपर्यंत आले ना. मला म्हणले, प्रार्थनेच्या वेळी आम्हाला आत सोडा. मी विचार तर म्हणले, या खिडकीतून आम्हाला फोटो काढायचा आहे प्रार्थनेला बसलेल्या गांधी बाबाचा. मी म्हटलं असं सोडू नाही शकत. तशी माझ्यासमोर 10 रुपयांची नोट धरली ना, तवाच मला शक आला की हे काम काहीतरी भलतंच आहे. मी म्हटलं, मला नको तुमचं पैसं. तुम्ही आधी इथून चालू पडा. पुन्हा या खोलीच्या जवळपास दिसलात ना तर सिक्युरिटींना सांगीन. शाबास, मोठं काम केलं सुगड्या. बापूंना आधार देऊन मनू आणि आभा आत येतात. त्यांना बसवतात. आभा बाहेर जाते. बापू, हा छोटूराम इथं गाड्या पुसायचं काम करतो. तुमच्या हत्येचा कट याला दाब होते, पण हा बदला नाही. शाबास, मोठा होशील बेटा. तुझ्यासारखी नेक माणसं आता कमी होत. आपला आशीर्वाद हे मोठंच इनाम आहे बापूजी. बापूंच्या पायावर डोकं. बापू, बरं वाटतंय का आता? सभेत खूप. पोलीस सुपरिटेंडेंट येतो. नमस्कार बापूजी. तुमच्यावर हातबॉम्ब फेकणाऱ्याला आम्ही ताब्यात घेतलंय. पश्चिम पंजाबचा निर्वासित आहे तो, मदनलाल पाहावा म्हणून. सुमारे 25 आहे. पाहिलं बापू, असा तो धमाका फौजींच्या प्रॅक्टिस मधला गनशॉट नव्हता, बॉम्ब स्फोटच होता तो. ऍक्च्युली ती गन कॉटन स्लॅब होती. त्यानं ती बापूंच्या पासून 75 बहुधा नुसतीच गडबड उडवून देण्याचा उद्देश असावा, किंवा त्या गडबडीचा फायदा तरी रिव्हॉल्वर चालवणारा असावा. बहुतेक नोकरांच्या खोलीच्या खिडकीतून. मदनलाल आमच्या हाती लागला आहे. इथेच काम करणाऱ्या सुलोचना नावाच्या पंजाबी बाईची हुशारी मीडिया पाहिल्या. मदनलालनं काहीतरी पेटवलं असं पाहिलं आणि धमाक्यानंतर त्याला धरूनच ठेवलं. आरडाओरडा केला आणि त्याला आमच्या स्वाधीन केलं. केवढं धाडस त्या बाईचं. वा, बायकांच्या गुणांचं व्हावं तेवढं चीज आजवर झालं नाही. हे पॅरेलाल, उद्याच्या प्रार्थना सभेत आपण सत्कार केला पाहिजे या सुलोचना देवींचा. बिर्ला, सरदार पटेल आणि पत्रकार येतात. परमेश्वर कृपेने बापू वाचले. आज हल्लेखोर आमच्या त्यानं पेटवलेली स्लॅब पॉवरफुल होती, कारण जवळ काही भाग ह्या धक्क्यानं कोसळला आहे. मला वाटतं इथल्या पोलिसांची वाढवायला हवी. कशाला हवेत आणखी पोलीस? ईश्वर मला वाचवणार असेल तर रक्षकांची गरज नाही. पण सरकारची माझ्या भक्तीवर श्रद्धा नाही. त्यांना वाटतं की पोलीसच मला वाचवतील. मीही विरोध करत नाही, केला तर हे सरदार आणि जवाहर यांच्या काळजीत आणखी भर पडेल म्हणून. आज आणखी एकदा दाद देतो तुमच्या धैर्याला. इतका झाला तरी तुमची जराही चलबिचल झाली नाही. हो ना, मी तर घाबरून मिठीच मारली यांना. लोकही जागचे उठले तर हे सगळ्यांना शांत करतात. काहीही झालेलं नाही, खाली बसा म्हणतात. एवढं झाल्यानंतर भाषण दिलं, चांगली 20 मिनिटं. पण यात नवीन काय आहे? आपण कितीतरी वेळा अनुभव घेतला बापूंच्या निर्भयतेचा. मोहनदास गांधी हे धैर्याचं दुसरं नाव आहे. तुम्ही उगाच कौतुक करताय माझं. खरं काय झालं सांगू का? धमाका ऐकल्यावर मला खरोखरच वाटलं की आपले फौजी बाई जवळपास सराव करतायत नेमबाजीचा.
हा बॉम्ब आहे आणि तो माझ्यासाठी लक्षातच आलं नाही माझ्या धैर्याचा प्रश्नच कुठे येतो आणि कौतुक तरी कशाचं हा हां सगळं समजून सवरून मी मारेकऱ्यासमोर हसत मुखानं उभा राहिलो असतो प्रशस्ती पत्रक देणं कदाचित योग्य ठरलं असतं पण इथं ते गैर लागू आहे मग बापूजी मी रजा घेऊ आपली थांबा थांबा एक विनंती आहे आज्ञा म्हणा हा जो तरुण आता तुमच्या ताब्यात आहे मदनलाल पाहवा त्याच्याकडे एक हँड ग्रेनेड माणूस असा डांबरट आहे की कृत्याचा त्याला जरा सुद्धा पश्चाताप झालेला नाहीये तरीही त्याला त्रास देऊ नका त्याचा शारीरिक किंवा मानसिक छळ करू नका त्याच्याशी त्याला योग्य तो विचार करायला लावा त्याच्याकडे तिरस्कारानं किंवा रागानं पाहू नका कदाचित त्याला मी हिंदुत्वाचा शत्रू वाटलो असेल करण्यासाठी देवानंच आपल्याकडे आपल्याला पाठवलंय असाही त्याचा समज झाला असेल बापूजी एक पत्रकार म्हणून विचारतो बॉम्ब आपल्यासाठीच होता असं आपण का समजता त्या बेजबाबदार तरुणाचा बेछूट चाळा असेल असं समजण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही माझं तत्वज्ञान अहिंसेचं असलं तरी आजूबाजूचा हिंसाचार मला दिसत नाही असं नाही या तरुणाच्या त्या कृत्यामागे एक भयंकर हिंसक आणि दूरवर पसरलेलं कारस्थान आहे हे न समजणं इतका मी अडाणी नाही कुणाचं कारस्थान असेल हे असं आपल्याला वाटतं कोणातरी वाट चुकलेल्यांचं हिंसेनं असं सुटतील असं ज्यांना वाटतं त्या बुद्धिभ्रष्टांचं मात्र हा हल्लेखोर माझ्या विरोधात आहे म्हणजे तो वाईट माणूस आहे असं नाही ह्याची क्यू करावी आणि त्याला मार्ग भ्रष्ट करणाऱ्यांचा शोध घ्यावा इन्स्पेक्टर साहेब याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या हल्लेखोराला सोडलेच नाही त्याला सोडून कसं देणार त्यानं केलेलं कृत्य गैरसमजातून किंवा अपघातानं झालेलं नाही शिवाय त्याचा त्याला तेव्हा क्षमा करायला जागाच राहत नाही म्हणजे ह्या तरुणाला शिक्षा व्हावी असंच आपल्याला वाटतं शिक्षा व्हावी की नाही हा काय मी त्याविषयी निर्णय देणं हे सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट करून सरकारला अडचणीत आणण्यासारखं होईल नाही का ठीक आहे बापूजी निघतो मी या प्रकरणाचं जे काही होईल ते आपल्याला कळवतच राहील आम्हीही येतो सरदार म्हणतात बापू आजच्या प्रसंगावरून आपल्या जीवा आणि पर्यायानं सरकारला किती मोठा धोका म्हणून आजपासून बिर्ला भवन मध्ये सशस्त्र सैनिक दल ठेवण्याचा आदेश मी देणार आहे काही तासातच त्याची अंमलबजावणी सशस्त्र सैनिक ठेवायचे असतील तर ते बाहेर बिर्ला रक्षणासाठी माझ्या रक्षणासाठी नकोत बर खबरदारी म्हणून आणखी एक गोष्ट करायला रोज प्रार्थनेच्या निमित्तानं शेकडो माणसं तुमच्या आजूबाजूला वावरत असतात आजचा हा हल्लेखोरही त्यातलाच तेव्हा माझा विचार असा आहे की प्रार्थनेच्या वेळी येणाऱ्या कुणीही सोबत एखादं शस्त्र आणलेलं नाही ना याची कसून तपासणी केली जाते ते अजिबात चालणार नाही प्रार्थनेच्या वेळी मानवी संरक्षण ही गोष्ट माझ्या श्रद्धे नाही मी पूर्णपणे ईश्वराच्या संरक्षणाखाली आहे तुम्ही म्हणतात तशा सुरक्षेला संमती देणं हे श्रद्धेची विटंबना होईल अहो पण आज या तरुणानं बॉम्ब फोडला उद्या कोणी पिस्तूल चालवेल चालवू दे मी त्याला सामोरं जाईन मी मरावं अशी जर परमेश्वराची इच्छा असेल तर तो बुद्धी देईल तेवढं धैर्य दे पण आपण जर प्रार्थनेला येणाऱ्या प्रत्येकावर अविश्वास दाखवला प्रार्थनेचीच किंमत काय राहील नाही माझा सपशेल विरोध आहे प्रार्थना सभेसाठी येणाऱ्यांच्या तपासणीला ठीक आहे जशी आपली मर्जी विश्वास ठेवणं एवढंच आमच्या हात उद्या काही वेडवाकडं झालं तर जनता गृहमंत्री म्हणून मला जबाबदार धरेल तेव्हा जे काय द्यायचं ते उत्तर मी देईन पण आपल्या मनाविरुद्ध मात्र अगदी आपल्या संरक्षणासाठी येतो आम्ही सरदार पटेल आणि बिर्ला दोघेही बापूंना नमस्कार करून जातात प्यारेलाल त्यांच्या सोबत जातो क्षणभराने बापू खरोखरच का प्रार्थनेला येणाऱ्या कुणाच्याही तपासणीची गरज नाही अजिबात नाही आज बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न होऊन सुद्धा आजचा धमाका हा परमेश्वरानं माझ्या जागृतीसाठी घडवला आहे माझ्यावर येणाऱ्या भावी प्रसंगासाठी माझ्या तुमच्याही मनाची तयारी करायची आहे त्याला मला वाटतंय की तुमचा आजचा अपघात टळला म्हणजे आता तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे 1200 वर्ष जगाल आणि या सगळ्या काळात तूच अशी बरोबर
आजच्या सारखीच सचोटीनं निस्वार्थीपणानं आणि निर्भयपणे मला सांभाळ. बापू, तुम्ही मला नेहमी इतक्या की वाटत कधीतरी मी त्या उंचीवरून एकदम खाली कोसळेल. का नेहमी नेहमी अशी कसोटी घेता माझी? तुझी म्हणूनच घेतो, इतरांची नाही घेणार. कारण मी तुझी आई आहे, खरी खुरी आई. तिच्यावर डोकं ठेवून मी हसत हसत मरणाला सामोरा जाईल. नका ना काही मरणाचं बोलू. मनो, ती कविता म्हणणार गुरुदेव. अगं ती नोखालीत आपण पदयात्रा काढली होती तेव्हा म्हणायचीस ना ती एकला चालो रे. त्या पदयात्रेत केवढा आधार वाटायचा तुझ्या त्या कवितेचा. म्हणते गुरुदेव टागोरांची एकला चालो रे ही कविता म्हणू म्हणू लागते. ती कविता म्हणत असताना सावकाश अंधारच झाला. छाया प्रवेश. माती खाल्ली रे, माती खाल्ली, या माती खाल्ली. सगळं काही जमलं होतं, मदनलाल ना गडबड उडवली, लोकांची तारांबळ झाली, तीच वेळ होती रिव्हॉल्वर झाडण्याची. पण बडग्याला धीर नाही झाला, सगळा प्लॅन फुकट. मदनलाल फशी पोलिसांच्या हाती लागला. आता त्यांना काय सांगतो ना, सारं काही दैव हाती. जंगलात फोडून हात बॉम्ब सारा पुरावा आपण नष्ट केला, तरीही आता दिरंगाई. नथुराम, आलो आपण दिल्लीला. होय आपटे, सुरुवात करूया शुभ कार्याला. वाट पाहू संध्याकाळ होण्याची, म्हाताऱ्याच्या प्रार्थनेचा धरू शुभ मुहूर्त. तिथे पोलिसांचं आहे की संरक्षण, पण म्हाताऱ्याचा अनाठाई आत्मविश्वास विलक्षण. त्यानं नाकारली पोलिसांची मदत, तेव्हा आता अजिबात घाबरतो. फार दिवस वाट पाहिली, महिने गेले, वर्ष गेली. म्हातारा जोवर खपणार नाही तोवर आपण जिंकणार नाही. तेव्हा एकदा शेवटचा करू प्रयत्न निकराचा. यावेळी मात्र खासच होईल अंतबुद्ध्या सत्यासुराचा. त्या रात्री रेडिओवर श्रोते हो ऐका एक खुश खबर. करा आनंदोत्सव साजरा, वाटा म्हणा देश मुक्त झाला. या गेला आता फार वाट पाहायलाच नको. हत्येला मुळीच उशीर नको, हत्येला आता उशीर नको. अंधार. प्रवेश तिसरा, बिर्ला हाऊस. बापू सूत कातत बसले आहे टेबलाशी, क्वचित दुरुस्ती करत बसला आहे. प्यारे, झालं का वाचून? होतच आहे. तुम्हाला परत बघायचंय? नको नको, तू वाचून बघितल्यावर मी परत बघायची गरज नाही. त्यातून आपल्याकडे तेवढा वेळ कुठं आहे? जवाहर कधी येईल ते न्यायला? त्याला तातडीनं हवं होतं म्हणून रात्री डोकं गरगरत असताना हे जागून देऊन काढलं मी. म्हणून म्हटलं बघ काही त्रुटी राहिल्यात का. त्रुटी नाहीत फारशा, इट्स ऑलमोस्ट परफेक्ट. हा आदर्श मसुदा आहे. आदर्श असेल, पण आज राजकारण्यांना काही महत्व आहे का? तरी म्हटलं काँग्रेसला सुधारण्याची सद्बुद्धी आठवली असेल तर सांगाव्यात चार गोष्टी. मनुडी कुठे आहे? मनू, अगं मनू, कुठं गेली होतीस ग? तुमची ताडवळी लवंगाची भुकी संपली होती, तीच कुठत होते. रात्री मध्येच खोकल्याची ढास लागली तर? छान, नंतरच्या कामासाठी आताचा वेळ फुकट घालवायचा हे कुठलं शहाणपण. अरे रात्री काय होईल हे आताच कसं सांगणार? आधी मी रात्री असणार काय गॅरंटी? नाही कशी गॅरंटी, ते 1200 वर्ष जगायचं ठरलंय त्याच काय. हे नुसतं बोलण्यापुरतं, प्रत्यक्षात इतकं भीषण होत चाललंय की आणखी एक जायची इच्छा नाही. मला वाटत मी घ्यायला अपुरी पडते बापू. आज बास त्या तर त्यांनी तुम्हाला इतकं हताश होऊ दिलं नसतं. बा नसती तर मी बापू झालो नसतो. कायम साथ दिली तिनं मला आजूबाजूच्या अग्निवर्षावात. ही निष्ठा बायकांमध्ये उपजत असते. आपल्या आश्रमामध्ये सुद्धा अशा थोर महिला काही कमी नाही. त्यांच्या त्यागाकडे पाहिलं की आदराने मान लावते. पण बा ती तर सगळ्यांची जाई जगदंबा. क्षणभर शांतता. अचानक दोन दांडगट असतात. प्यारेलाल पुढे होतो, बापू उठून उभे राहतात. त्यांचा तोल जातो, म्हणून त्यांना सावरते. बापू कुठे? आम्हाला त्यांना भेटायचंय. कोण तुम्ही?
कुठून आलात? हम बन्नू से आए हैं। गुजरावाल हत्याकांड मध्ये आम्ही कसे बसे वाचलो, पण आमची जिंदगी साफ खलास झाली आहे। जगायचंय जणांचा चिश्ती, बापूंना भेटायचंय आम्हाला, आम्ही पुढे काय करायचं तर त्यांनीच आम्हाला सांगावं। मित्रांनो, तुमच्या दुःखाची मला पूर्ण कल्पना आहे। तुम्ही असं करा, ब्रजकृष्ण म्हणून आहेत जे सरकारच्या वतीनं या सगळ्या तक्रारी टिपून घेतात, त्यावर उपाय सांगतात। प्यारे, त्यांना ब्रजकृष्णनं कुठं भेटायचं ते जरा लिहून दे बघू। या तुम्ही, नमस्कार। बापू, तुम्ही आता आराम करा, आमचं करायचं तेवढं नुकसान तुम्ही आधीच केलेलं आहे। हे बघा, बापू शांतपणे ऐकून घेतात म्हणून तुम्ही त्यांना वाटते ते सुनावू शकत नाही का? नाही, आमची ही अवस्था केली, देशाची फाळणी करून आम्हाला देशोधडीला लावलं का? कोणीतरी तुमचा गैरसमज करून दिलाय जाणून। बापूंनी फाळणी केली नाही, या उलट फाळणी होऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा केला, त्यानंतरही पुन्हा पुन्हा देश सांधायचा प्रयत्न केला, त्यासाठी उपोषणात प्राणपणाला लावले। आज तुम्ही दिल्लीत सुरक्षित नाही। आमची एवढीच प्रार्थना आहे की बापू आता तरी आम्हाला सोडा, आता तरी कायमचे निवृत्त व्हा। असं कोणीतरी येऊन सांगितलं म्हणून मी निवृत्त होऊ शकत नाही, मी फक्त परमेश्वराच्या आज्ञेनेच निर्णय घेतो। चालते वा, तुम्ही इथून चालते वा। हवं तर हिमालयाचा कायमचे, म्हणजे एकदाची शांती मिळेल तुम्हाला। इथं या आगीतच मिळाली तर मला शांती मिळेल, तळून होरपळून जायलाही मी तयार आहे। माझे प्रयत्न चालले ते तुमच्या पुनर्वसनासाठीच, तुम्हाला वाऱ्यावर सोडून मी एकटा हिमालयात कसा जाऊ? दोघेही एकमेकात बोलत निघून जातात। बापू थकून खाली, म्हणून त्यांना पाणी देते। बापू हद्द झाली आता, हे विष यांच्या डोक्यात। शांत हो, शांत हो। अक्रोधेन जयेत क्रोधम, असाधुम साधुना जयेत। संतापाला शांत, त्यातून हे लोक गांजलेले दुखावलेले त्यांच्या तोंड गेला तर। पंडितजी आत येतात। ये जवाहर, तुझीच वाट पाहत होतो। का, काही खास कारण? नाही, कारण काही नाही, पण अलीकडे ज्यांची वाट पाहावी अशी माणसंच किती राहिलीत। माझ्यासाठी फक्त तुम्ही दोघेच, तू आणि वल्लभभाई। बापूने हे काँग्रेसचं नवसंविधान लिहून ठेवलंय, घ्या। आता यात म्हटल्यावर हुकूम काँग्रेस वागेल तर खरं। निदान तसा प्रयत्न करू। जवाहर, मला अगदी आतून फार फार वाटतंय पाकिस्तानला भेट द्यावी, प्रथम कराची मग नंतर लाहोर। असं वाटतं की तिथल्या मुसलमानांना माझ्या डोळ्यातून माझ्या शब्दातून कळलं की मी त्यांच्यावर हिंदूंच्या इतकंच प्रेम करतो तर त्यांना आपली चूक कळेल, विफलता कळेल, आणि कदाचित दिल्लीत झाला तो चमत्कार पुन्हा एकदा पाकिस्तानच्या शहरातही घडून येईल। मग काय, राजकारण सत्ता का, जनतेची नेहमीच तयारी असते एकजुटीने नांदायची, त्यात तिचा आनंद असतो, सुख असतं, आणि मुख्य म्हणजे सुरक्षितता असते। पण राजकारणी नाही तिला एकजुटीने राहू दे। फाळणी कोणी केली? जनतेनं। तिची इच्छा होती का सोडून वनवासी होण्याची? पण तिला निर्वासित व्हायला तुम्ही राजकारण्यांनी, तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र हवी होती, राष्ट्राचे दोन तुकडे करून का होईना? आणि आजही ते वैर मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या वेड्या फकीराला तो जिना पाऊल टाकू देत नाही पाकिस्तानात। कसली स्वप्न पाहू मी एकजुटीची? बापू, आपण स्वातंत्र्य युद्धात एकत्र लढलो तरी ते संपल्यानंतर तुम्ही राजकारणातून अलगद बाहेर पडला, पण आम्ही मात्र सत्तेमध्ये अडकलो। तुम्ही जन्मजात स्वतंत्र होता, संसाराचे पाशही तुम्हाला बांधू शकले नाही। आम्ही बुद्धिमान असू, नीतिमान असू, पण शेवटी आम्ही सामान्य संसारी माणसं। मग त्यात कमीपणा काय आहे? संसारी माणसाला हजारो पाण्याची कसरत करावी लागते, तू तर देशाचा संसार करतोय। फार मोठं ध्येय आहे तुझ्यासमोर, देशाचं जगातलं स्थान अधिकाधिक उंचावण्याचं नैतिकतेचा आग्रह धरून। इतर लहान मोठे देश स्वतःकडच्या शस्त्रास्त्रांचा नाही तर फौज पाठ्याचा गर्व बाळगतात, पण भारताला अभिमान हवा तो त्याचा। मला समजतंय तुम्ही हे मला का सांगताय। आपलं मंत्रिमंडळ दिवसेंदिवस साधेपणा विसरून स्वतःचा डामडोल वाढवत चाललंय म्हणूनच ना।
गेल्या 100 वर्षात मोठेपणाच्या कल्पनेच भरल्या आहेत आपल्या जनतेच्या डोक्यात. म्हणजे इंग्रज आपल्या देशातून गेलाच नाही असं समजायचं का? मग आपण जीवावर उदार होऊन ज्या चळवळी केल्या त्या कशासाठी? सगळे विसरले की त्यांच्या लोक वैभवात राहण्यासाठी नाही, देशासाठी आहे. जवाहर, तू सारे स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेस आपण साऱ्यांनी मिळून स्वातंत्र्याचं जे स्वप्न पाहिलं ते हेच का? अरे रात्रंदिवस आपण ज्याचा ध्यास घेतला होता ते स्वराज्य हेच का? लाचारांचं भ्रष्ट सुखात लोळत पडलेल्या किड्यांचं साम्राज्य हे आपलं राज्य आणि हा आपला देश. आपलं स्वप्न आता विरून गेलंय जवाहर. निदान पूर्ण भ्रमनिराश झालेला आहे. क्षमा करा बापू, या पुढे तरी तुम्ही तयार केलेल्या नवीन संविधानाप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करू. मी हे पुन्हा सांगणार नाही, ना तुला ना देशाला. हे माझं शेवटचं सांगणं आहे असं समज. पंडितजी बापूंना नमस्कार करून निघून जातात. ते गेले त्या दिशेला बापू काही काळ पाहत राहतात. फार दुखावलं का रे मी जवाहरला? मला वाटतं त्यांच्याही मनात हेच येत असेल. तुम्ही ते बोलून दाखवलं यामुळे उलट त्यांना मोकळं वाटलं असेल. अरे प्यारे, छान छोकीच्या झगमगाटाच्या लोभानं सारी लोकसंख्या शहरात येऊ पाहिल आणि खेडी ओस पडतील, हा धोका कसा नाही कोणाच्या लक्षात येईल? बापू, तुम्ही नका तर प्रत्येक गोष्टीचा त्रास करून घेऊ. कसा नको करून घेऊ? देश एकेका पावलानं अधोगतीला चाललाय आणि त्याचं पावित्र्य परत येण्यासाठी मला काहीच नाही करता येत. त्यांना खोकल्याची ढास लागते. पाणी घ्या बापू. डॉक्टरांनी सांगितलंय की जास्त खोकला आला तर पेनिस देऊ गोळी. नको नको. तुला माहिती आहे राम नावाखेरीज दुसरं काहीच मला चालत नाही. प्यारे म्हणू आपलं स्वातंत्र्य पुन्हा नाहीसं तर नाही होणार ना? ते थोड्याच दिवसांसाठी होतं का? है बहारे बाग दुनिया चंद रोज, देख लो जिसका तमाशा चंद रोज. शांत व्हा बापू, नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. मनो मी आहे कुठे, करतोय काय, या मला शांती कशी मिळेल? बापू जरा वेळ आज जाऊन आराम करता का? नाही प्यारे. प्यारे मनो तुम्ही माझं एक काम करायचं करू म्हणून वचन द्या. ती दोघे बापूंच्या हातावर हात ठेवतात. पुढे मागे मी कधी दीर्घ आजारानं बिछाण्यात पडून मेलो तर तुम्ही जगाला ओरडून सांगा की माणूस स्वतःला समजायचा तसा देवांचा माणूस नव्हता. लोक संतापतील, तुम्हाला शिव्या देतील, हेच सांगायचं. पुन्हा आग्रहानं सांगायचं, आत्म्याला शांती मिळेल. मात्र त्या दिवशी सारखा बॉम्ब फोडला किंवा सरळ सरळच मला गोळ्या घातल्या आणि मी वेदनेचा हुंकारही न भरता देवाचं नाव घेऊन प्राण सोडला तरच मी देवाचा माणूस असल्याचा दावा खरा केला असं म्हणा. समजलं? सावकाश चालत बापू. प्यारे भाई, असं काय विचित्र बोलले रे ते? कोण जाणे, मलाही नीटसं समजलं नाही. मला भीती वाटते बघ, फार भीती वाटते. तू तू जा बघ त्यांच्याकडे. ती जाते. सरदार पटेल येतात. नमस्कार बापू, बरे आहेत ना? फारशीच नाही चांगली तब्येत त्यांची. डॉक्टर म्हणतात की त्यांची किडनी आणि लिव्हर दोन्ही कायमची वाटेवर आहेत. पाहायचं आता काय होतं ते. मनू परत येते. नमस्कार सरदार काका. नमस्कार. आपण आलात फार बरं वाटलं. आज मी आणि प्यारे भाई अगदी गोंधळून गेलोय बघा. बापू खूप व्याकुळ झालेत. कसं त्यांचं सांत्वन करायचं तेच कळत नाही. अदृष्टाची चाहूल लागली जशी काही त्यांना. खरंच आज दिवसातून कितीतरी वेळा मरणाचा उल्लेख केला त्यांनी. मरणाला ते कधीच भीत नाही, पण आपल्या मागे देशाचं काय होईल याचीच बहुतेक काळजी वाटते त्यांना. नौखाली, कलकत्ता, कितीतरी ठिकाणी बापूंबरोबर मी अनेक गेले तरी देखील मी आजच्या इतकी कधीच घाबरले नव्हते. काय होणार आहे हो? बेटी आम्ही सगळेच त्या काळजीत आहोत. तुम्ही सुद्धा? हो,
मुंबईच्या रोहिया कॉलेजचे प्राध्यापक जगदीशचंद्र जैनांनी मुख्यमंत्री बी जी खेरांना कळवलंय की गांधींच्या हत्येचा एक कट शिजतोय. तसं त्यांना खुद्द मदनलाल कडूनच समजलं होतं. खेरांनी मला ही माहिती ही नावं तपशिलासकट कळवली. मी सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला पण बापूंचा प्रार्थनास्थळी पोलीस कारवाईला पहिल्यापासूनच विरोध आहे. एकूण परिस्थिती गंभीर आहे. तर मध्यंतरी माझा विचार चालला होता गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा, पण या परिस्थिती असण्याची गरज म्हणून विचार बदलला. एक विचारलं तर रागवणार नाही. नावं आणि तपशील हाती लागले असतानाही संशयितांना अटक का नाही झाली? सांगतो. बापूंना सांगू शकत नाही कारण त्यांना दुःख होईल. पण तुला सांगतो, या कारस्थानाचा तपास पुढेच जाऊ शकत नाही कारण बहुधा सरकारी यंत्रणेतही त्या संघावरून छपून वावरत आहे. सूत काताव असं वाटतंय. जशी काही आयुष्यातली ही सूत कातायची ही शेवटचीच संधी आहे. आता नवीन काय योजना आहे? पॅरेने सांगितलं नाही का तुम्हाला, मी सेवाग्रामला जाणार आहे आणि नंतर शक्य झालं तर पाकिस्तानला. म्हणजे तुम्ही इथं नसतानाही तुमच्या आदेशाप्रमाणे काम चालतं की नाही हे पाहण्याची एक संधी मिळेल. सरदार, काल सुधीर घोष एका इंग्रज मित्राचं पत्र घेऊन गेला. पत्रासोबत लंडन टाइम्सचं एक कात्रण होतं. दोन्हीमध्ये म्हटलंय की भारतात काही लोकांनी एक कॅम्पेन चालवली आहे. कसली कॅम्पेन? बहर यांच्यात फूट पाडण्याची. ती कशी काय? तुम्हाला जातीयवादी ठरवायचं, हळूहळू ठरवायचं, विरोधकांमध्ये सामील करायचं, दुसऱ्या बाजूने जवाहरची भरमसाठ स्तुती करायची, पण हळूहळू त्याला एकटं पाडायचं. असल्या कारस्थानांना मी नाही भीक घालत. मी वचन देतो तुम्हाला बापू, कोणी कितीही अफवा पसरवत पण मी कधीच जवाहरला अंतर देणार नाही. देशाच्या या कठीण परिस्थितीत तर नाहीच नाही. जे काय काम करायचं, विरोधकांच्या या असल्या चाळ्यांना तोंड द्यायचं, ते आम्ही दोघे मिळून एकत्रच करू. शाबा सरदार, मला तुमच्याकडून हाच शब्द हवा होता. आता मी निश्चिंत झालो. बापू, प्रार्थना सभेची वेळ होऊन गेली. सॉरी, माझ्यामुळे निघतो मी. बापू, आज तुमच्या घड्याळ्याला किती वाईट वाटलं असेल. तुम्ही त्याच्याकडे नजर सुद्धा टाकली नाही. गरज काय मी घड्याळ बघण्याची? तू माझे टाइम कीपर आहेस ना. हो, पण तुम्ही टाइम कीपर कडे तरी लक्ष द्याल तर ना. तुमच्या सरदार काकांसोबत महत्वाच्या गप्पा चालू होत्या, मग मी कसं काय डिस्टर्ब करणार. वा गो, उद्या तू हॉस्पिटल मध्ये नर्स असलीस तर पेशंट कडे व्हिजिटर आलाय म्हणून इंजेक्शनची वेळ चुकवशील. लक्षात ठेव, दुसऱ्याला काहीही वाटो आपण आपला धर्म पाळायचा. आज बघ, चांगला 10 मिनिट उशीर झाला. बापू, मनू आणि खांद्यावर हात ठेवून बाहेर पडतात. ते पायऱ्यांपाशी येतात. इतक्यात अचानक खाकी युनिफॉर्म घातलेला एक धष्टपुष्ट तरुण हात जोडून पुढे येतो. भाई, हा आधीच प्रार्थना सभेला उशीर झालाय, पण तो तरुण इतक्या जोराने हिसडा देतो की तिच्या हातातून बापूंची माळ, पिंकदानी आणि नोटबुक खाली पडतात. उचलायला मनू खाली वागतो. एवढ्यात एका मागून एक अशा 3 गोळ्या त्या तरुणाच्या हातातल्या पिस्तुलातून सुटतात. मोठा आवाज होतो. हात जोडलेले बापू खाली कोसळतात. हे राम, हे राम, खाली बस. हे राम, हे राम, हे राम. आभा खाली बसले. बापूंचे मस्तक मांडीवर घेत वातावरण धुराने भरून जाते. बापूंच्या हे राम चे अनेक प्रतिध्वनी वातावरणात घुमत राहतात. हे राम, हे राम, हे राम. नंतर ऐकू येतो ऑल इंडिया रेडिओचा सिग्नेचर व्ह्यू. वरांड्यात तिथे पूर्ण काळो. रंगमंचावरील काळोखात एक प्रकाश झोत बापूच्या चरख्यावर अपुऱ्या राहिलेल्या सूत कताईवर पडतो. अंधारातून शब्द ऐकू येऊ लागतात. ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली. भारताचे माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्राला संदेश देत आहेत. मित्र हो, आज एकाएकी आपल्या जीवनातला प्रकाश निघून गेला आणि सर्वत्र अंधार पसरला.
आपले लाडके महान नेते, आपले राष्ट्रपिता, आपले बापू आता या जगात नाहीत। आता ते कधीच आपल्याला दर्शन देणार नाहीत, सल्ला देणार नाहीत की धीर देणार नाहीत। या मूर्तिमंत सत्यानं देशाला स्वातंत्र्याचं वरदान केलं, सकारात्मक अहिंसेचं तत्वज्ञान शिकवलं आणि शांती व बंधुभाव यासाठी प्राणांची आहुती दिली। जरी बापा गलिच्छ अमंगल विद्वेषाचे बळी ठरले असले तरी या मरणानं ते अमर झाले आहेत, महात्माजी अमर झाले आहेत। रंगमंचावरचा चरख्यावरील प्रकाश जोत सावकाश मंद होत जातो आणि संपूर्ण काळोख होतो। समाप्त।